कर बंद थोडा वेळ, नंतर बघू. कर बंद कर थोडं, हो दे सगळ्यांना गरम होतोय, घर आवाज येत. चला हा, तुला हात असा केला की आवाज चढवायचा, असा केला की इको सोडायचा, माझ्याकडेच बघायचं. व्हेरी गुड. साऊंड साठी टाळ्या वाजवा. व्हेरी गुड. या सोशल मीडियासाठी टाळ्या वाजवा. व्हेरी गुड. आणि आता आमच्या तात्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. व्हेरी गुड. तात्यांच्या सोबत सगळेजण तुमच्यासाठी रात्रंदिवस एकदम असे हा हा आनंदाने काम करत होते, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. व्हेरी गुड. आता तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. व्हेरी गुड. आणि आता मनात म्हणा, कुठे येऊन फसलो बाई. चला, बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या तख्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंद शाही विरुद्ध आवाज उठवणारे सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुलाहमेद सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न बाहुंदे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शाजीराजे भोसले, बुद्धिमान पराक्रमी अभ्यासो जिज्ञासो चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्री आई, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, माऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माती हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबारायण, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा, आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे माझ्या लेखनानं, पण तुमच्या नजरेतून हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे व्याख्यान नाही. आजचा एक तास तुमच्या आयुष्यातला माझ्यासाठी आणि माझ्या आयुष्यातला तुमच्यासाठी, लक्षात घ्या, हा प्रबोधनाचा नाही, कारण विचारवंतांचे विचार आमच्या कानावरती येतात पण ते विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत उतरत नाहीत, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचत नाहीत, आमच्या मधला माणूस जागा कधीच होत नाही, लक्षात घ्या. आणि या एकविसाव्या शतकामध्ये तुम्हा आम्हाला आमच्यातला माणूस जागा करावा लागतो, किंवा या एकविसाव्या शतकामध्ये या विज्ञान युगामध्ये आम्हाला माणूस खडवावा लागतो, ही प्रचंड मोठी खंत आज आमच्या भारतीयांच्या छातारावरती तांडव करत आहे. आणि म्हणूनच माझ्या लेकरांनो, या व्याख्यानाच्या सुरुवातीला सांगतो, हा एक तास प्रबोधनाचा नाही, हा एक तास व्याख्यानाचा नाही, तर हा एक तास जो आहे तो आहे परिवर्तनाचा. परिवर्तन म्हणजे बदल, आणि तो बदल आज या एका तासामध्ये झालाच पाहिजे. आणि जर हा बदल जाणून घ्यायचा असेल माझ्या लेकरांनो, तर लक्षात घ्या, अगोदर तुम्हाला कृतज्ञ
मान्यता काय आहे याची जाणीव झाली पाहिजे. आणि म्हणून माझ्या लेकरांनो, तुमच्या अंतरंगावरती अगोदर कृतज्ञता मी पेरतो. हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे की ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्या साठी आम्ही काय केलं याला कृतज्ञता म्हणतात. लक्षात घ्या, ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो, ज्या मातेनं माझ्यावरती संस्कार केले, माझ्या पंखांना बळ दिलं, त्या मातेसाठी मी काय केलं. आणि लक्षात घ्या, ज्या शिव धर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो त्या राष्ट्रासाठी मी काय केलं. माझ्या लेकरानं, याला कृतज्ञता म्हणतात. लक्षात घ्या, या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव निघालं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, माझ्या तुकोबा रायांचं, माझ्या सावित्री माईचं. आणि लक्षात घ्या, या महामानवांची नाव, या क्रांतिकारकांचे, या समाज सुधारकांचे नाव ज्या ज्या वेळेला आमच्या कानावरती येतील त्या त्या वेळेला लेकरानं आमच्या अंगामधलं रक्त उसळलं पाहिजे, आमच्या धामण्यामधलं रक्त उसळलं पाहिजे. चौकूर उधळलेल्या घोड्यांच्या प्रमाणे आमच्या अंतरंगामधलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवाने, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, आज तुमची आमची मान अगदी अभिमानानं ताट आहे. कारण यांच्या बलिदानामुळं. आणि मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे, अंतरंगापासून झाला पाहिजे. आई वडिलांची पुण्याई, लक्षात घ्या, आई वडिलांची पुण्याई. म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला दोन हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताठ ठेवायचा. आणि जय जयकार असा करायचा. माझ्या लेकरानो, हा समंत दुमदुमला पाहिजे असा जय जयकार झाला पाहिजे. चला, प्रत्येकानं पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी अगदी खांद्याजवळ ठेवायचे आहेत. चला सगळ्यांनी लवकर, चला पाठीमागा आलेले पालक सगळ्यांनी, सगळ्यांनी एक स्टेजवरचे सगळे पाठीमागा सगळे. इथं काय लग्नाला आला नाही, माझा काही साखरपुडा नाही, सगळ्यांनी हा एकदम आनंदामध्ये पाठीचा कणा ताठ मॅडम. चला सगळे म्हणालोय, चला हात आणि जोरात, चेहरा कसा पाहिजे, वटवागळासारखा चेहरा घेऊन बसायचा ना असा करून एकदम पाठीचा कणा ताठ. चला हा बोला कॅमेरे लेकरांच्या वरती बोला, छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बस आता येणारा एक तास असाच चेहऱ्यावर जोश. आणि या सगळ्या लेकीना आणि लेकरांना, रोज शाळा सुटल्यावर घरी कसं जाता, पाठीवर दप्तर, त्या शिक्षकाने सांगितलेला अभ्यासक्रम, त्या चिकलातनं पाय, त्याच्यामध्ये चेहऱ्या समोरचा तुझा मोबाईल, ह्याला मेसेज पाठव, त्याला मेसेज पाठव, चेहऱ्यावर सगळं असं वटवागळ्यासारखं करून असं घरी जाता. पण आज घरी तसं जायचं नाही. आज घरी कसं जायचं, असाच चेहऱ्यावरती तेज घेऊन घरी जायचं. आई पुढे आली की आईला म्हणायचं येस मम्मा करायचं, तिच्या गालाचा माग करून मुका घ्यायचा, आईच्या गालाचा मुका घ्यायचा. आईनं आमच्या तात्यांना फोन केला पाहिजे, तात्या नेमकं व्याख्यान कोणाचं होत, आज माझं लेकरं अगदी गुलाबाच्या फुलासारखं घरी परत आलेलं आहे, एवढ्या आनंदामध्ये आज घरी जायचं. कारण आज आपल्या मधला माणूस जागा होणार आहे. आणि लहान लेकरं ही सगळी मी मागं बसवलेली आहेत, त्यामुळे मला आता काही चिंता नाही, मला काही काळजी नाही. कॉलेजची 10,000 लेकरं अशी मुठीमध्ये मी ठेवतो, 10,000 लेकरं. पण पहिली दुसरीचं पोरग बघितलं आपलं पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज अजिबात घेता येत नाही. म्हणून हिथनं उठवली, मागं पार्सल केलंय, तिकडं काय करायचं ते तिकडं कर. पण मागच्या वेळेला रत्नागिरीमध्ये माझा कार्यक्रम होता, सगळे 11वी 12वीची लेकरं होती. एक मॅडम माझ्याकडे पळत आल्या, मॅडम मला म्हणाल्या सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हटलं माते काय तुझ्यावर अन्याय करतोय, तर म्हणाले मग सगळी कॉलेजची पोरं घेतलंय आणि आमचं पहिली ते चौथीचं एक युनिट आहे त्यांना पण आम्ही आणून बसवणार. म्हटलं अजिबात ती कार्टी माझ्या समोर आणायची नाही, कारण या कार्ट्यांनी महाराष्ट्रातलं सगळं वक्त घरला घालवल्यात, व्याख्यान पाडतो
म्हणून पाडत्यात म्हणलं ते मला अजिबात माझ्या समोर आणू नको. मातालाही हुशार होते, मला म्हणाली समोर नाही बसवत, माग बसवली तर चालतील का? म्हणलं ठीक आहे माग बसव, तिथं तीन चार शिक्षक बसव, कोणी दंगा करता का म्हणाय. व्याख्यान सुरू झालं, एवढं रंगलं एवढं रंगलं एवढं रंगलं, जी शिक्षक त्यांना शांत बसवण्यासाठी बसवली होती ती पण माझ्या व्याख्यानात रंगली. आणि पहिलीच एक कार्ट होतं, एवढं वांड होतं एवढं वांड होतं, रांगत 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 कधी माझ्या जवळ आलं होतं आणि मी खुर्चीवर उभा राहतो कधी कधी, आहा हा खुर्चीवर उभा राहून व्याख्यान देतो, ते कार्ट खुर्चीच्या खाली येऊन बसलं होतं. आणि खुर्चीच्या खाली येऊन बसलं, जसं व्याख्यान रंगात आलं, मुंगसासारखं पुढं तोंड काढलंय आणि वरती बघत माझ्याकडे म्हणतोय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. मला घाम सुटला, म्हणलं आता कुठं कुठं दाखवत फिरलोय कोणा असणार म्हणून हळूच मागं हात लावला तर सगळं जैसे थे होतं. त्याच्याकडे असं बघितलं म्हणलं कानाखाली देईन कुठं फाटले रे, तर मला म्हणते कसं फसवलं, थोबाड फोडिनले का तुझी म्हणलं मी एक कार्टे, पण आज लय लांब बसवलेत आपण तिकडं, आणि आज काय मी खुर्ची घेणार नाही, तू मधला जरा मला वाण दिसतोयस, तू त्या कार्ट्यासारखाच तू आहे जरा. त्यामुळे पहिला तिथनं उचललं, आलं का लक्षात? आणि एक तर पालक ट्रेनिंग होत, पालक ट्रेनिंग आईच्या मांडीवर बसलो होतो, चार वर्षाचं होतं कार्ट, चार वर्षाचं गोर गोमट होत, माझ्याकडे बघायचं आणि आपल्या आईला सांगायचं मम्मी ते मिशीवालं माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. मी पण त्याच्या जवळच बसलो होतो, मी ते ऐकलं, ऐकल्यानंतर मला एवढा आनंद झाला, म्हणलं अरे वा 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 वा, म्हणलं हे लेकरू आपल्याला बॉक्स म्हणतंय, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखा याच्या घरामध्ये कोणीतरी आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून ते आपल्याला बॉक्स म्हणतंय. ऍट मला एवढं सुंदर वाटलं, एवढं भारी वाटलं, मिशीला जरा पीळ दिला आणि मिशीला पीळ देत त्या लेकराकडे बघितलं, म्हणलं काय रे वा घा, तसं ते खालून जोरात वरडलं ए बॉक्स बॉब्स म्हणून जसं ओरडलं तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. आईनं तोंड दाबून धरल्यानंतर मला सहन झालं नाही, मी उभा राहिलो, मी उभा राहिलो आणि म्हटलं का ग भगिने एवढा सुंदर माझा भाचा तुझ्या मांडीवरती बसलाय आणि मला बॉब्स म्हणतोय, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं तुझ्या घरामध्ये कोणीतरी आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून ते मला बॉब्स म्हणताय. म्हणताय तर म्हणू दे गप्प बस, तर ती म्हणली दादा तूच गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. एक लिटर पाणी पिलो आणि काय व्याख्यान घ्यायचं होतं तेच विसरून गेलो. अरे लय गमते जमते आहेत, पुन्हा कधी तरी येईन, शाळेतलं आनंदाचं वातावरण तुमच्या नजरेसमोर उभा करीन. पण आज माझ्या लेकरानं फक्त मी तुम्हाला हसवायला नाही आलो, लक्षात घ्या, आज फक्त मनोरंजन करायला मी नाही आलो. ए माझ्या लेकरानं आज कुठंतरी तुमच्या मधला माणूस थोडासा मला जागा करायचा आहे, लक्षात घ्या. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. आज कुठं तर माणूस हरवलाय माझ्या लेकरानो आणि त्याची जाणीव करून द्यायला मी तुमच्या समोर आज मला तात्याने उभं केलंय. इकडं गे ए पोरी, इकडे लक्ष दे, आज तुझ्या आयुष्यातला हा एक तास तुझं आयुष्य बदलून टाकल बघ, खऱ्या अर्थानं काय शिक्षण असतं याची जाणीव तुम्हाला होईल. म्हणून सांगतोय माझ्या पोरानो एक तास आपल्या आयुष्यातला द्यायचा आहे, न हलता द्यायचा आहे, पाठीचा कणा ताट ठेवून द्यायचा आहे, कारण माझ्या पोरानो इथं आम्ही बसलेला आहोत ना, आज आम्ही आनंदानं जातो ना. ए तुमचा बाप आणि तुमची आई आणि हे सगळे गुरुवर्य तुमचे आमच्यासाठी खूप खूप झिजलेले आहेत माझ्या पोरानो. या शाळेच्या चार भिंती आम्हाला काय देतात, तर या शाळेच्या चार भिंती आम्हाला फक्त डॉक्टर देतात, या शाळेच्या चार भिंती आम्हाला इंजिनियर देतात, आम्हाला वकील देतात, एवढंच आम्हाला शिकवलं गेलं पोरानो आणि एवढंच आम्ही शिकलो. पण हात जोडून पोरानो सांगतो या शाळेच्या चार भिंती आम्हाला डॉक्टर देतात, आम्हाला इंजिनियर देतात, आम्हाला वकील देतात, पण या शाळेच्या चार भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात, लक्षात घ्या, चारित्र्यवान माणूस देतात. माणसाची निर्मिती अगोदर या शाळेच्या भिंतीमध्ये होत असते, पण या विज्ञान युगामध्ये माझ्या लेकरानो या विज्ञान युगामध्ये आमच्या मधला माणूस आमच्या मधला माणूस मरून गेला, आम्ही आमच्यातल्या माणसाला विसरलो, म्हणून आज तुझ्या समोर पोरी उभा आहे बघ ए, आणि म्हणून सांगतोय रोज अभ्यासक्रम घरी घेऊन जातीस बघ, रोज अभ्यासक्रम घरी घेऊन जातीस, आज आज लक्षात घे आजचा अभ्यासक्रम मी तुला देतो बघ ए, आजचा पहिला प्रश्न मी तुला देतो बघ माझ्या पोरी, आणि हा प्रश्न
हा प्रश्न तुला पुस्तकाच्या पानावर कुठं सापडला नाही माझ्या लेकरा, हा प्रश्न तुला पुस्तकाच्या पानावर कुठं सापडला नाही तो प्रश्न आज घरी घेऊन जायचा बघ आणि आई समोर उभं राहायचं, हे माझ्या लेखेनं आज हा अभ्यासक्रम करायचा आहे बघ, पळत पळत जायचं. तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 20 वर्षाचं आहे, तुझं वय 15 वर्षाचं आहे, तुझं वय 17 वर्षाचं आहे, तुझं वय 18 वर्षाचं आहे, हे पोरी तुझं वय 35 वर्षाचं आहे, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतो आज घरी जायचं बघ, पळत पळत घरी जायचं, आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई हे आई 9 महिने 9 दिवस आई, पाठीमागे बोलायचं नाही रे कोणी, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती वेदना होत होत्या, आई तुला किती वेदना होत होत्या. हे पुराण आज घरी जायचं आपल्या आईला हा प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती वेदना होत होत्या. ज्या क्षणाला पोरीनं पोरानं हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, हे तिच्या डोळ्यामध्ये घळ करून पाणी येईल, मुखातले सगळे शब्द तिच्या विरून जातील. आणि म्हणून माझ्या लेकरांनो मी तुम्हाला सांगतोय, 9 महिने 9 दिवस ती माऊली ज्या वेळेला आपल्याला उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली आपल्याला जन्म देत असते त्यावेळेला या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरीनो. एवढ्या अनंत यातना, एवढ्या मरणा यातना त्या आईला होत असतात तुम्हा मला जन्म देताना. पोरीनो ए पोरानो ए एकीकडे 9 महिने 9 दिवस ती माऊली आपल्याला उदरामध्ये ठेवते आणि एकीकडे ती आपल्याला जन्म देत असते आणि दुसरीकडे तिचा शेवटचा श्वास या ब्रह्मांडामध्ये विलीन होत असतो. पोरानो एवढ्या अनंत यातना, एवढ्या मरण यातना त्या आईला होत असतात तुम्हा मला जन्म देताना. मग माझ्या लेकरानं ही आई आम्हाला कळाली का, अनेक अवघड गणित येतात पहिलीपासून 12वी पर्यंत अनेक अवघड गणित आम्ही फळ्यावरती सोडवली, अनेक अवघड गणित आम्ही फळ्यावरती सोडवली पण आईच्या वेदनेचं हे गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही, आईच्या वेदनेचं हे गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही. हे पुरी तुला खऱ्या अर्थानं अध्यात्म सांगतो बघ, तू का म्हणे होय मनाशी संवाद आपलाच वाद आपणाशी, ए तुकोबारायांचा हा विचार आम्हाला कळाला का, हे पुरी आम्ही कधी आमच्याशी संवाद केला का, हे पुरी बघ पहिला प्रश्न विचार स्वतःला, आईला किती वेदना होत होत्या मला जन्म देताना. आणि पुरी सगळ्यात मोठा अध्यात्म तुला सांगतो बघ, ज्या क्षणाला पुरी तुझा जन्म झाला, हे पोरा ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या दोन्ही हातात घेतल्यानंतर तुझ्या गालाचा जर पहिला मुक्का कोणी घेतला असेल आणि तुझ्या गालाला जर पहिला स्पर्श या विश्वात कोणी केला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे लक्षात घे. आनंदानं उड्या मारत, आनंदानं उड्या मारत या दोन्ही तळ हातावरती तुला उचलून घेतलं आणि तुझ्या गालावरती पहिला जर आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आणि ही आई आज तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय बघ, हा बाप आणि ही आई आज तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय बघ पोरी. आणि म्हणून सांगतोय पळत पळत पोरा घरी जायचं, आपल्या आईला आज मिठी मारायची आणि आईला हा पहिला प्रश्न विचारायचा, कारण आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकू लागला पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आज ही वृद्धाश्रमामध्ये सडू लागला. हे काय झालं, का झालं असं, का झालं आमच्या मधला माणूस का मेला याची जाणीव तुला करून देतो बघ. हे पोरी आणि जर तुला आई समजावून घ्यायची असेल, जर तुला बाप समजावून घ्यायचा असेल तर पोरे अगोदर तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. हे पोरी याची जाणीव मी तुला करून देतो बघ. हे पुण्याच्या रस्त्यावरून एक माता, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. हे पोरी तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो. ज्या क्षणाला तू कोण आहेस हे तुला कळेल त्या क्षणाला तुला तुझा बाप कळेल, तुला तुझी
तुझी आई कळल, तुला तुझं राष्ट्र कळल, तुला तुझा शिवधर्म कळल, हे पोरे तुला तुझं आयुष्य कळल पोरा. आणि म्हणून सांगतोय बाग इकडे बाग, ए ए पुण्याच्या रस्त्यावरून एक माता चालत होती बाग, हातामध्ये एक पिशवी घेऊन चालत होती, पिशवीमध्ये एक लुगडा होता बाग, अंगावरती एक लुगडा होता बाग, ए पिशवीवरती पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता, एवढीच तिची संपत्ती होती बाग. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. 100-150 वर्षापूर्वी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं, समाज परिवर्तन करायचं, समाजाला मान्य नव्हतं बाग. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता, सगळं काही ती माऊली सहन करत होती. सगळं काही ती माऊली सहन करत होती बाग. आपलं पाऊल पुढं पुढं उचलत होती, एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने मापलेलं लुगडं दूर करत होती, आणि पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती, आणि समोर बसलेल्या त्या अर्धा लेखींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या. एक पोरीनं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपलं अस्तित्व सिद्ध करू लागल्या. पोरी ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ, पोरी ती सावित्री आई म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस का? हे पोरी कोणी पण यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, ए रातोरात तुला घेऊन जावं, त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, रस्त्यावरती फेकून द्यावे, कुत्र्या मांजरांना घालावे. पोरी एवढी स्वस्त तू नाहीस बाग, ए पोरी एवढी स्वस्त तू नाहीस. तू या राष्ट्राची माझी सावित्री माई आहेस, तू या राष्ट्राची माझी अहिल्या आई आहेस, तू छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारे माझी जिजाऊ आहेस बाग. पोरी तू एवढी स्वस्त नाहीस, पोरी तू एवढी स्वस्त नाहीस. कुठल्या तर नालायक हरामखोरानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझं हे शिकण्याचं वय आहे पोरी, तुझं हे शिकण्याचं वय आहे पोरी, हे पोरी तुझं हे शिकण्याचं वय आहे. आणि या वयामध्ये कोण तर हरामखोर येतो आणि तुला तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावतो. पोरीनो 20-20 वर्षाच्या बापानं तुम्हाला तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर थुंकून तुम्ही निघून चालला, कारण तुम्हाला तुमचा बाप कळाला नाही, तुम्हाला तुमची आई कळाली नाही. पोरी एका मिनिटामध्ये छत्रपती शिवाजी राजांची आण आहे बाग, ए आणि त्या मातीमध्ये मी आलोय बाग, इकडे बाग, ए बाग पोरी, ए माझ्या राजाने इथंच पहिली शपथ घेतली होती स्वराज्याची, ए माझ्या आऊजी जाऊ राजाने सांगत होती, राज स्वराज्य उभं करा, पण आपलं स्वराज्य उभं करा, आपलं स्वराज्य. त्यावेळेला माझा राजा तुमच्या वयाचा होता, ए नालायकानं नीट ऐकायला पोरानं, त्यावेळेला माझा राजा अगदी तुमच्या वयाचा. आऊ जिजाऊंच्या नजरेत नजर घालत माझा राजा म्हणतो, आऊ साहेब स्वराज्य तर आम्ही नक्कीच उभं करू, आऊ साहेब स्वराज्य तर आम्ही नक्की उभं करू, पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा. त्यावेळेला माझे आऊ जिजाऊ राजांना म्हणते, राज तेच आपलं स्वराज्य असू शकतं, राज तेच आपलं स्वराज्य असू शकतं, ज्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री सुरक्षित असते तेच आपलं स्वराज्य असू शकतं. राजा स्वराज्य उभं करा, पण स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला अगोदर स्वातंत्र्य द्या, तिला अगोदर सुरक्षित करा. आणि एक पोरानो ऐका, जगातला एकमेव राजा, ए जगातला एकमेव राजा ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. हे रक्त तुमच्या अंगामध्ये, पण नालायकांना तुम्ही विसर नका. हे पोरी बाग तुला दुसरी ओळख तयार करून देतो बाग. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बाग. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. हे छत्रपती शिवाजी राजा आम्हाला सोडून निघून गेलेले होते, संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं, आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरी, हे पोरी नाही, हे बाग हे पोरी एक रणचंडिका उठली, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले, आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीने घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे, आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहेस बघ पोरी. हे पोरी तू एवढी स्वस्त नाहीस का? कोणी पण यावं कुठल्या तर नालायक हरामखोरानं तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, चाला तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. हे पोरा बाग बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली म्हणजे बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं, म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही. नालायकानं नीट ऐका, ज्याला बाप कळाला ना पोरानो, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात आपल्या शरीराचे तुकडे करून घेतले, ही ती माती आहे पोरानो. हे बाप सांगतो पोरग माझ्या उंचीला आलं, बाप सांगतो माझं पोरग माझ्या हाताखाली आलं, आणि तेच पोरग ज्या वेळेला बापाच्या तोंडावर थुंकत, तेच पोरग ज्या वेळेला व्यसन करत, तेच पोरग ज्या वेळेला दारू पित, हे
तेच पोरग ज्या वेळेला मित्रांचे वाढदिवस साजरे करत रस्त्यानं धिंगाणा घालत त्या बापानं जगायचं कसं पोरानो? ए पोरानो, ए पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये तुम्ही काय जाता? उच्च शिक्षणासाठी म्हणून जाता ए? आणि सगळं काय तुम्ही तिथं विसरता पोरानो? ए व्यसनाच्या विळख्यामध्ये तुम्ही अडकता? तुम्ही छत्रपती विसरलात, तुम्ही माझा संभाजी राजा विसरलात, तुम्ही माझा 23 वर्षाचा भगतसिंग विसरलात, या राष्ट्राची माती तुम्ही विसरलात. आणि म्हणून पोरा तुला सांगतोय बघ, इकडे बघ, मृत्यूच्या दारात माझा संभाजी राजा उभा होता. नीट ऐकून घ्यायचं का पोरी ना, तुम्ही कोण आहे? हा एक तास परत तुमच्या आयुष्यामध्ये कधीच येणार नाही, लक्षात घ्या. एका तासामध्ये आज बदल झाला पाहिजे. जीवाचं रान करून तात्यांनी आज तुम्हाला माझ्या समोर उभान बसवलेलं आहे. तर ऐक पोरी, तुझ्या काळजामध्ये आज हात फिरतो बघ. ए मृत्यूच्या दारात माझा संभाजी राजा उभा होता. 32 वर्ष संभाजी राजांचं साकळ दंडामध्ये संभाजी राजांना जखडलेलं होतं. ए असंख्य जखमा शरीरावरती होत्या. टप 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 जखमांच्या मधून रक्त गळत होत, जखमांच्या मधून रक्त गळत होत, जखमांच्या मधून रक्त गळत होत. आणि पाचशे संभाजी राजांना विचारतो, पाचशे संभाजी राजांना विचारतो, संभा ए संभा, संभा ए संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. संभा हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रहा. हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझा संभाजी राजा उभा आहे. औरंगजेबाच्या नजरेमध्ये नजर घालतो आणि माझा संभाजी राजा औरंगजेबास उत्तर देतो, या देहाचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे, मला माझी रयत कळालेली आहे. पुराण हे पुराण हे एखादा काटा जरी आमच्या पायामध्ये घुसला तर लेखा आम्ही हंबरडा फोडतो. 2 दिवस शाळेला जात नाही, अरे आम्ही लगडत लगडत चालतो. माझ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर तापलेल्या सळ्या आल्या बघ, ए लाल बुंद तापलेल्या सळ्या माझ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या. आणि आता संभाजी राजा म्हणतो, संभा ए आता औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा अब तो झुक जा नहीं तो तेरी जिंदा आंखें हम निकाल देंगे. संभा जिंदा आंखें हम निकाल देंगे. ए एक फुटाच्या अंतरावर सळ्या होत्या, बघता बघता 2 इंचावरती आल्या. पण माझा संभाजी राजा मृत्यूच्या दारातून हटला नाही. संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नाही. एका क्षणामध्ये दोन्ही सळ्या संभाजी राजांच्या डोळ्यातून आर पार गेल्या. सर्र आवाज आला, डोळ्याच्या खोबणीतून फक्त धूर येत होता. टप 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 काळे रक्त जमिनीवरती कोसळत होत, पण संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र कधीच कमी झालं नाही. संभाजी राजांची जीभ काढली, संभाजी राजांच्या चेहऱ्यावरची जिवंत कातडी काढली, संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, भीमेवरती विखुरले गेले. प्रत्येक तुकड्यातून आवाज येत होता, माझा बाप, माझं स्वराज्य, माझी रयत पुराण. हे कारण संभाजी राजांना त्यांचा बाप कळाला होता. तुम्हाला कळाला कारण, हे पुरा हे पुरी माझ्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडली ती फातिमा शेख, ती तुला कळाली का ग पोरी? ए मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या. मिट गए जब सब उम्मीदे, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी कर नामावर लेकर पयाम आया तो क्या. कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है, सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. देखना है जोर कितना बाजुए का दिल में है. राम प्रसाद बिस्मिल्ला पुराना फासाच्या तकताकडे राम प्रसाद बिस्मिल्ला निघालेले असतात. आणि त्या क्षणाला त्यांची आई समोर येते, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये घळ करून पाणी येत. राम प्रसाद बिस्मिल्ला आपल्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी बघून, आपल्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी बघून ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बेटे राम तेरे आंखों में आंसू क्यों, अपने वतन के लिए, अपने इस भारत देश के लिए फांसी के तख्त पर चढ़ रहा है, इसलिए तेरे आंखों में आंसू. बेटे रोना नहीं, बेटे रोना नहीं, हंसते हंसते फांसी के तख्त पर चढ़ जाओ, क्योंकि शेर कभी रोता नहीं मेरे बेटे, शेर कभी रोता नहीं. एक शेरनी को जन्म दिया है बेटे. ए पुराणो, आणि म्हणून हात जोडून सांगतोय, आज घरी जाऊन आईला मिठी मारायची, आज घरी जाऊन बापाला मिठी मारायची. कारण पुरी तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघिणी आहे. आणि एका वाघाच्या आणि एका वाघ
वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी, तुझ्यासारख्या वाघानं जन्म घेतलाय पोरी, आणि म्हणून तुला सांगतो बाग, आणि म्हणून तुला सांगतो बाग, म्हणून तुला सांगतो पोरी, आईला पहिला प्रश्न विचारलास ना, आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा, का विचारायचा त्याच कारण सांग. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा, तुमच्या आयुष्यातला फक्त मी एक तास मागितलाय पोरानं, आज नाहीतर परत कधीच नाही बाग. हे बाग, पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा, पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी शेंडा, पोरग कसा असावा, आई कशी असावी, बाप कसा असावा, हे माझ्या तुकोबारायांनी गाथेमध्ये लिहून ठेवलं बाग, पण आम्हाला हे नाही कळालं. ऐक पोरा, त्या बाग, हे पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हता बाग, पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता बाग, हे आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं, या स्वराज्याला राजा मिळालेला होता, माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता बाग, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा आरूढ झालेला होता, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा रूढ झालेला होता, मस्तकी जिरेटोप होता, कमरेला तलवार होती, भरझरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ झालेला आहे, माझ्या राज्याचा राज्याभिषेक सुरू आहे, आणि समोरच्या सिंहासनावरती माझी आऊ जिजाऊ बसलेले आपल्या लेकराला डोळ बघून पाहत आहे, आणि आऊ जिजाऊचा ऊर भरून आला, आऊ जिजाऊच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, आऊ जिजाऊचा ऊर भरून आला, आऊ जिजाऊच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, याच लेकराला मी जन्म दिला, या लेकराला मी जन्म दिला, आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती हे लेकरो आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ झालेला आहे, आऊ जिजाऊ उठल्या, आपल्या सिंहासनावरून उठल्या, राजांच्या दिशेने येऊ लागल्या, माझ्या राजाने बघितलं आऊ साहेब काय करतायत, आऊ साहेब आमच्या दिशेने येत आहेत, माझा राजा आपल्या सिंहासनावरून खाली आला, धावत आऊ साहेबांच्या जवळ आला, आऊ साहेबांना मुजरा घातला, आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती ठेवलं, माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊ साहेबांच्या चरणावरती पडत होतं, आणि माझ्या आऊ साहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होत, माझ्या राजाने हंबटा फोडला, आऊ साहेब आपण काय न केलं, आऊ साहेब आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो आपल्यापर्यंत, आऊ साहेब आपण काय न केलं, आऊ साहेब त्यावेळेला माझी आऊ साहेब राजांच्या गालावरून हात फिरवत राजांना म्हणते, राजा आज आपण राजा झाला, या स्वराज्याला राजा मिळाला आपल्या रूपानं, राजा या राजाकडे एक आईचं मागणं आहे, मागू का राजा, मागू का, एक मागणं आहे राजा, मागू का, त्यावेळेला माझा राजा पुन्हा हंबडा फोडतो, आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब 9 महिने 9 दिवस आपण आम्हाला उदरामध्ये ठेवले नसते, आमच्या संस्कार केले नसते, तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता, हुकुम आऊ साहेब हुकुम, काय मागणाय हुकुम, त्यावेळेला माझी आऊ साहेब राजांना म्हणते, राज एकच मागणं आहे, पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा, राज पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा, ए माझा राजा पुन्हा हंबरडा फोडतो, आणि माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊ साहेब, जो पर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तो पर्यंत आऊ साहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे, आऊ साहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे, हे जे चाललंय ना पुरी ते कुठल्या धर्मासाठी नाही, कुठल्या जातीसाठी नाही, राजकारणातल्या कुठल्या पक्षासाठी नाही, बघ आज जो काय अट्टहास तात्यांनी मांडलाय तो अट्टहास आहे फक्त आणि फक्त तुमच्या आमच्यासाठी, आमच्या आई बापासाठी, या मातीसाठी, या राष्ट्रासाठी, आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरी, हे पोरी आई बापानं तुम्हा आम्हाला जन्म दिलाय, त्या आई बापाच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आहे पोरी, हीच ती वेळ आहे, उठ हे पोरा, एवढी मेहनत कर, एवढी मेहनत कर, एवढी मेहनत कर,
तुझ्या आईनं आणि तुझ्या बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे, पोरी हे पोरा, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घेर, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घेर, पुत्र व्हावाय स्वागुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि म्हणून पोरी इथं थांबतो बघ, पण थांबत असताना तुला फक्त एकच माझा विचार सांगतो आणि मी इथं थांबतो. तुझ्या आयुष्याचा जास्त वेळ घेत नाही, फक्त 10 मिनिटं पाहिजेत बघ मला तुझ्या आयुष्यातली. आणि पोरी पहिला प्रश्न तुझ्या आईला विचारलास, आई तुला किती वेदना होत होत्या त्याचं उत्तर तुला मिळालं, आता पळत पळत जायचं बघ. आणि आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, पळत पळत जायचं बघ. आणि आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ. आणि या दुसऱ्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या दुसऱ्या प्रश्नाच्या तळाला लपलेली आहे तुझी आई. हे पोरे पळत पळत जायचं ना आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आणि काय विचारायचं त्याचं कारण एका मिनिटामध्ये सांगतो बघ पोरी. हे बघ, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न झालं बघ. नीट ऐकायचं रे नालायकानं, आम्हाला हे कधीच कळालं नाही, कुठल्या पुस्तकाच्या पानावर आम्हाला हे वाचायला मिळालं नाही. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न झालं बघ. हे बाप, ए तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या, एका क्षणाला एका पायावर तिनं तिच्या आईला सोडून दिलं, तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, तिनं तिच्या भावाला सोडून दिलं, सगळ्या माहेरच्या आठवणी पायाखाली घेतल्या. आणि तुझ्या बापाबरोबर ती तिच्या सासरी आली बघ. आल्यानंतर फक्त एखादंच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली बघ. आणि ज्या क्षणाला पोरी आणि पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली. ए आणि ती माऊली फक्त आणि फक्त तुमच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पुरी. ए पळत जायचं बघ, पळत जायचं. आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी आई, 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस ना, 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस ना, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. हे आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस बघ. माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत माझ्या आजोळी घेऊन जात होतीस, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, हे आई माझ्या मामाला भेटवण्यासाठी मला सुद्धा तू घेऊन जात होतीस आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला आपण जात होतो. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली, हे आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा माहेरी जात नाहीस गा आई, का ग आई का? पाठीमाग कोण नालायक आहेत रे, कोण नालायक बोलतोय तो? तोंड बंद ठेव. आई 25 वर्ष उलटून गेली आई, आता कोणतरी जा रे पाठीमाग, कानाखाली आवाज द्या त्यांच्या, कोण आहेत बघ हकलून दे, सगळी बाहेर काढ. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, पण आई आता तू, ए आई आता तू वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का ग आई का? ए पोरीनो, ए पोरानो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचाराल, आईचा ऊर भरून येईल, आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ तुझी आई आणि तुला म्हणाल, खरं आहे पोरी बघ. ए पोरी 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला, ए मी
माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. ए पुरी, तुझं वय 1 वर्षाचं होतं बघ, तुला सुद्धा अंगाखांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा अंगाखांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होते तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, हे तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पुरी, 25 वर्षापूर्वी आपण महिन्यातून 4-4 वेळेला माझ्या माहेरी जात होता बघ पुरी, पण आता 25 वर्ष उलटून गेली. आणि पुरी, आता वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा आपण जात नाही की ग पुरी? नाही जात. कारण पुरी, ए पुरी, हे बघ आताचं जे वैभव बघतेस ना, तेव्हा तुझ्या बापाचं हे वैभव नव्हतं बघ. हे 25 वर्षापूर्वी जेव्हा मी इथं आले ना ग, एका पत्र्याच्या घरामध्ये आपण राहत होतो बघ, तुझा बाप खूप गरीब होता बघ, पण मी पण ग सगळे माझ्या आई बापाला माझ्या सगळ्या आठवणी सोडून आली होती बघ, मला पण माझ्या आई बाबाची आठवण येत होती बघ. मग तेव्हा तुझ्या बापाकडे मी हात करत होती बघ, एसटी पुरतं पैसे मी घेत 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 होती बघ. इकडे बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती बघ, एसटी मध्ये मी बसत होती बघ, एसटी मध्ये बसत होती. ए एसटी, एसटी माझ्या माहेरी येत होती बघ, एसटीतून खाली उतरत होती, एसटीतून खाली उतरत होती, आणि घराच्या दिशेने मी धावत होती बघ, घराच्या दिशेने धावत होती. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, हे कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येतो आणि भावाच्या हातावरती कधी एकदाची 10 रुपयांची नोट मी ठेवते. हे पोरी, हे 25 वर्षापूर्वी जेव्हा मला माझ्या 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 माहेरची आठवण येत होती, हातामध्ये 1 पिशवी घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती बघ, हे एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते पोरी, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. हे घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये यायचं, घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये यायचं, आणि घराच्या अगोदर घराच्या समोरचं अंगण मला दिसायचं, आणि पोरी त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पोरी त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि पोरी अंगणात बापाचं चप्पल दिसलं की मला लांबूनच कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं. तिने सांजला मी शाळेवरून जेव्हा परत येत होती ना ग पोरी, अंगणात बापाचं चप्पल दिसलं की अंगणातूनच ओरडत घरात शिरायची, आबा आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा 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 आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे, आबा माझा बाप माझा बाप माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा, माझ्या 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 डोळ्यातलं पाणी पुसत माझा बाप मला म्हणायचा, हे पोरी मेलोय का काय ग, मी अजून येतो उद्या तुझ्या शाळेत, देतो तुला काही पाहिजे ते. अगं पोरी, ए तिने सांग झाली, सकाळी शाळेला गेले जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातेस, माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन घे. माझा बाप स्वतःच्या हातानं माझ्या मुखामध्ये घास फिरवायचा आणि माझ्या पाठीवर थाप टाकत माझा बाप अगोदर मला सांगायचा, पोरी मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे ग पोरी, स्वतःच्या पायावर उभी राह ग पोरी. हे पोरी माझं लग्न झालं बघ, माझं लग्न झालं, मी सासरी आले, मी सासरी आले, मी सासरी आले. हे जेव्हा आई बापाची आठवण मला येत होती, आई बापाची आठवण येत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, हे एसटीतून उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती, घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये यायचं, घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं, आणि त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं, आणि मला लांबूनच कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे, आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि हळूच माझ्या कानात मला विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. ए आबाच्या हातातल्या पिशव्या घेत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. हे माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग, पोर आली की ग आपली, पोर आली की आपली. माझ्या बापाची हाक आईच्या कानावरती पडता,
माझ्या बापाची हाक आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझ्या जवळ यायची. पाण्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की गा. आणि गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घ्यायची, आपली आटी बोटल माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत मला म्हणायची, पोरी चल की ग घरा, हे पोरी चल, पोरी 25 वर्ष उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, हे पोरी 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, हे पोरी घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही हे पोरी. जरी अंगणातून मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा पाप कुठून आता बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही पोरी. आणि माझ्या कानात आता माझा बाप मला हळूच विचारत नाही पोरी, कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातून माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही पोरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आता मला दिसत नाही. आईच्या हातातला तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी माझी आई मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. मला आता त्या घरात दिसत नाही. ए दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पुरी, दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते तेव्हा भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ सर्र करत पुरी, काळीज माझ सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला थोडस गरम पाणी करून आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असत. आणि बाप जिवंत असताना एखादा खास बापाला भरवला असता तर किती बरं झालं असत पुरी, किती बरं झालं असत हे पुरी. आज तुझ्या बापाकडे लाखो रुपये आहेत बाप, अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण आपण घालू शकते पोरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी, कशीस ग पुरी, पुरी कशीस. एखादा घास आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून खाली येऊन माझी आई आता माझ्या दोन्ही गालाचं मुख नाही घेणार पुरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंत्र. हे पोरानो नालायकानो नीट ऐकून घ्यायचं मी काय सांगतोय. आला श्वास गेला श्वास
जीवा तुझर तंतर जगण मरण एका श्वासाचं अंतर जगण मरण एका श्वासाचं अंतर पुराण हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या समोर पेरतो बाग हे पोरी जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजामध्ये पोरा पेरतो बाग हे बाग जो पर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नीट ऐकून घ्यायचं रे नालायकानं हे जो पर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तो पर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावरती प्रेम करा एकदा का बाप निघून गेला की भिंतीवरचा बाप खाली येऊन पुरी तुझ्या हातातल्या पिशव्या कधी घेत नाही पुरी आणि भिंतीवरची आई खाली येऊन तुला कधीच मिठी मारत नाही पुरी तुला कधीच मिठी मारत नाही पोरा आणि म्हणून तुला सांगतोय बाप ए जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण ए पोरा ए बाप या जगामध्ये लक्षात घे ए बाप या जगामध्ये तुझा एकच देव आहे पोरा उद्या डॉक्टर होशील उद्या इंजिनियर होशील उद्या वकील होशील उद्या लाखो आणि करोडो रुपये कमावशील आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणाव जरी ओतलेस आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणाव जरी ओतलेस तर पोरा ए तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकत पोरा हे गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकत आणि म्हणून सांगतोय बाग तुझ्या आयुष्यामध्ये साला तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव बाप आहे साला ज्या देवाचं नाव बाप आहे हे तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीचं नाव आई आहे पोरा 2 वर्षाचा होता सांगण्यात खेळत होता ठेच लागली अंगठ्यातून रक्त बाहेर आलं देवळातला देव पळत नाही आला रे जेवणाच्या ताटावरचा बाप उठून पळत आला साला तुला उचलून घेतलं आणि हंबरडा फोडत रे दवाखान्याकडे पळाला पण नालायकानो हे नालायकानो आयपीएल मध्ये कोणी किती रना काढल्या याचा हिशोब आम्ही ठेवला ए पोरा आयपीएल मध्ये कोणी किती सिक्स मारले याचा हिशोब आम्ही ठेवला पण माझ्या जन्मापासून मला मोठ करेपर्यंत त्या शेताच्या बांधावर माझ्या बापानं माझ्यासाठी किती रना काढल्या आणि मी आजारी पडल्यानंतर मला उचलून घेऊन दवाखान्यापर्यंत पळत किती रना काढल्या आणि माझ्या बापानं माझ्यासाठी किती टाचा झिजवल्या याचा हिशोब मात्र कारंट्यानं तुमच्याकडे नाही पूर्ण नाही तुमच्याकडे इथं परत अध्यात्म आहे बघ उगाच मी काहीतरी बडबडत नाही बघ ए मी जर खोटा असेल तर आमची संत परंपरा खोटी असेल आणि जर तुला मला खोटं ठरवायचं असेल तर तुला संत परंपरेला खोटं ठरवावं लागेल माझे तुकोबाराया इथं सांगतात बघ ए माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी अरे ज्याला आई आणि बाप कळाला ए तो कुठल्या देवासमोर नाही झुकला तरी चालेल पण पोरानो आम्ही सगळे देवदेव केले कालचा सोमवार पहिला श्रावणातला आम्ही पकडला आम्ही उपवास केला पण घरातला बाप मात्र आम्हाला कळाला नाही घरातली आई मात्र आम्हाला कळाली नाही आणि म्हणून पोरीनो आज घरी जाऊन पोरानो एकच काम करायचं लई समाधान मिळतं बघ ए हा वसंत हंकार्य करतो बघ हा वसंत हंकार्य करतो आणि म्हणून तुला पोरी सांगतोय बघ ए घरी गेल्या या उंजळीमध्ये तेल घ्यायचं ही उंजळ कोणाची आहे ग तुझी नाही ग तुझ्या आई बापाचं पुण्य आहे बघ म्हणून तुला एवढं चांगलं शरीर मिळालं बघ हे या शरीराला एवढे चांगले 2 हात मिळाले बघ या उंजळीमध्ये थोडस खोबरेल तेल घ्यायचं बघ पुरी आणि बाप जेवण करून झोपला रे झोपला की बापाला काही सांगायचं नाही उंजळीतलं खोबरेल तेल घेऊन त्याच्या उशाला बसायचं पप्पा जरा डोळे झाका पप्पा पप्पा डोळे झाका तात्या डोळे झाका अण्णा डोळे का म्हणायचं बापाला बापानं डोळे झाकले की उंजळीतलं तेल थोडस त्याच्या डोक्यावरती टाकायचं आणि हातानं बापाच्या डोक्याचं मालिश करायचं या हातानं बापाचं डोकं थोडस दाबायला सुरुवात करायची झोपलेलं बाप पुन्हा उठेल तुझ्या कळ्यामध्ये पडेल आणि पोरी तुला म्हणेल पांग फिटलं र माझ्या लेकरा पांग फिटलं जगातलं सगळ्यात मोठं सौंदर्य पोरा तुझ्या आणि तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असेल बाप समजावून घेताना आई समजावून घेताना भुकेपोटी नाही आणणं आणि
मेल्यावरही पिंड झालं. चला हे आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या गालावरून हात फिरवायला आम्हाला वेळ नाही. आमच्या आई बापाने कितीतरी वेळा आमच्या गालावरून हात फिरवला पण नालायकानो हे नालायकानो तुम्ही विसरला त्या बापाच्या त्या आईच्या गालावरून हात फिरवायला आम्हाला वेळ नाही. पण तोच आई बाप जेव्हा आमच्यातून निघून जातो त्यावेळेला मात्र आम्ही ठोंग करतो भुकेपोटी नाही अन्न आणि मेल्यानंतर मात्र गावगावची म्हण काय घालतो आई बापासाठी रडतो काय. हे तो आई बाप कधीच तुमच्या डोळ्यातला अश्रू पाहू शकणार नाही. जर आई बापासाठी रडायचं असेल तर आई बाप जिवंत असताना रडा. जर आई बापासाठी काय करायचं असेल तर जिवंतपणी त्यांच्या गालावरून हात फिरवा. पोरानो गेलेला श्वास कधीच परत येत नाही माझ्या लेकरानो. हे बाप सगळं जग आम्ही मुठीत घेऊ शकतो पोरा सगळं जग मुठीत घेऊ शकतो पण हा वसंत हंकरे गेलेला बाप परत नाही आणू शकत. बघ हे मला सुद्धा वाटतं घरी गेले गेले माझ्या बापाने म्हणावा आला माझा वाघ. हे पण घरातनं तो आवाज पोरानो आता येत नाही आणि बापाची किंमत तेव्हाच कळायला लागती. हे बघ सगळं जग आपल्या विरोधात असतं तेव्हा छड्डू टोकून घरातला बाप जेव्हा आपल्याला म्हणतो ना पोरा मी आहे तुझ्या पाठीशी हा आवाज येणं बंद होतं तेव्हा बापाची किंमत कळते. आणि स्वयंपाकघरातून जेव्हा आवाज यायचा बंद होतो ना अगोदर जेवण करेन मग कुटुंबामध्ये जायचं तिकडं जा हा स्वयंपाकघरातला आवाज जेव्हा आईचा आपल्या कानावर येत नाही पोरानं तेव्हा आईची किंमत कळते. हे दुःख झाल्यानंतर जे आईला मिठी मारून आम्ही रडतो ती मिठी जेव्हा आम्हाला मिळत नाही हे तेव्हा आई बापाची किंमत कळते. आणि म्हणून लेकरा तुला सांगते बघ उद्या सगळं जग मुठीत घेशील पोरा पण जर आई वडिलांची सेवा नाही केलीस आई वडिलाला जाणून नाही घेतलं तर ते सगळं व्यर्थ आहे बघ. आणि म्हणूनच मी सुरुवातीला तुला म्हणालो होतो या शाळेच्या भिंती फक्त आम्हाला डॉक्टर देत नाहीत या शाळेच्या भिंती फक्त आम्हाला इंजिनियर देत नाहीत तर या शाळेच्या भिंती आम्हाला अगोदर एक चारित्र्यवान माणूस देतात. जो माणूस तुमच्या आमच्यातला मेलाय बापाच्या तोंडावर थुंकून निघून काय जाता बापासमोर तुम्ही व्यसन काय करता शिक्षकांना उलट सुलट काय बोलता हे नालायक हरामखोरानो आज घरी जायचं आहे तू का म्हणे होय मनाशी संवाद आज स्वतःचा संवाद थोडासा करायचा आहे पोरीनो. हे बघ पोरी आणि म्हणूनच तात्यांनी हे तुला इथं आणलं बघ मला तुझ्या समोर उभं केलं बघ आज आण आहे बघ त्या वेळेची आज शपथ आहे बघ त्या छत्रपती शिवाजी राजांच्या मातेची आज तुझ्यात बदल झाला पाहिजे पोरा. हा हा वाघासारखं शरीर बनवायचं बघ छट्टू ठोकायचा बघ साला हे कारण छत्रपतींची माती आहे संभाजीराजांची माती आहे पोरानो. पोरानो तुम्हाला सांगू का रे हे व्यसन काय करायचं आहे रे दोन तासात दोन तासात उतरणारे व्यसन नाही करायचं पोरा व्यसन करायचं पण आई बापाची मान अभिमानानं उंच झाली पाहिजे असं कर्तृत्वाचं व्यसन करायचं पोरा. पोरा व्यसन करायचं माझ्या संभाजी राजांच्या बलिदानासारखं व्यसन करायचं 400 वर्षापूर्वी बलिदान केलं पण आज सुद्धा अंगावरती थर्र काटा येतो. ए पोरी ए ते व्यसन करायचं नाही 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 हे बघ हे सगळं बाह्य सौंदर्य आहे बघ आणि हे बाह्य सौंदर्य कधी ना कधी नष्ट होतं. सौंदर्य आतून जाग झालं पाहिजे कर्तृत्वाचं सौंदर्य संस्कारांचं सौंदर्य या मातीची शपथ आहे आज पोरानं तुम्हाला. उठा व्यायामाला लागा उठा अभ्यासाला लागा. हे बघ 14व्या वर्षी संभाजी राजाने बोधभूषणम ग्रंथ लिहिला उगाच मी काहीतरी सांगत नाही बघ पोरी तुला पटवून देणार बघ प्रत्येक शब्द. हे बघ बोधभूषणम ग्रंथ संभाजी राजाने वयाच्या 14व्या वर्षी लिहिला पोरी एवढी तीक्ष्ण बुद्धी होती पण तेच संभाजीराजे मृत्यूच्या दारात आपल्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेतात कारण बुद्धी बरोबर संभाजी राजे शरीरानं आणि मनानं मजबूत होते बघ पोरी. आहा बुद्धीला जोड होती या शरीराची बुद्धीला जोड होती खंबीर मनाची. पोरानो उठा ए पोरानो शंड झाला काय लेखा हो तुम्ही तुमच्या तोंडामध्ये मावा शोभतो का नालायकानं तुमच्या तोंडामध्ये तंबाखू दारूचा ग्लास पोरीनो ए शोभतो का आम्हाला हे नाही 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 तू रण राघिनी आहेस तू वाघिन आहेस पोरी ऍट एवढी स्वस्त आहेस काय ग कोणी पण हराम खोराने यावं हे नालायक कुत्र्यानो. हे पहिला जन्म झाल्या झाल्या टाहू फोडतोस आणि भूक लागते तेव्हा ती माऊली पहिल्यांदा तुला छातीला लावते आणि तुझी भूक पहिल्यांदा शांत करण्याचं सामर्थ्य त्या माऊलीच्या छातीमध्ये आहे पण एवढ्या खालच्या स्तराला तुम्ही गेला त्या माऊलीची छाती सुद्धा कापून काढायला लागला सलान तिला कापायला लागला. नेच आणि म्हणून सांगतोय बघ बदल म्हणजे बदल झाला पाहिजे. रोज 500 जोर मारायचे आहेत बघ तुला रोज 10-15 किलोमीटर धावायचं आहे बघ तुला शाळेत 2 मार्क्स कमी पडले तर 72 हा 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 पुरी
कारण हा इतिहास आहे. उगाच मी काहीतरी सांगत नाही बघ पोरी पोरा, बघ पटवून देतो बघ तुला, पटवून देतो, थांब दोन मिनिट थांब, पटवून देतो बघ. जायचंय जायचंय जा. पटवून देतो बाग. हा या डोळ्यातल्या अश्रूंना न्याय द्यायचाच आहे, आज बदल झालाच पाहिजे. तुझं वय किती रे पोरा? हा 13. तुझा? 14. तुझं वय? 13. ऐका आता, 13-14 वय तुझं आहे ना, ऐक. वय वर्ष 9 होत संभाजीराजांचं, 9 वर्ष नीट ऐका, 9 वर्ष संभाजीराजांचं वय आहे. छत्रपती शिवाजीराजे औरंगजेबाच्या भेटीस गेलेले आहेत. आहा, छत्रपती शिवाजीराजे औरंगजेबाच्या भेटीस गेलेले आहेत. आणि तिथं छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली, छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली. आणि संभाजीराजांना कळालं आपला बाप मृत्यूच्या दारात उभा आहे, आपला बाप मृत्यूच्या दारात उभा आहे, आणि आता आपल्या सुद्धा जीवाला धोका आहे. संभाजीराजांना कळालं, पण महाराष्ट्राचा हा वाघ औरंगजेबाच्या दरबारात भिला नाही तर वाघासारखी छाती काढून असा चालत होता, वाघासारखी. आणि एक दिवस संभाजीराजा आणि औरंगजेब कुस्तीच्या आखाड्यामध्ये बसलेले आहेत, आणि संभाजीराजांना औरंगजेब विचारतो, संभा हमने बहुत सुना है तुम्हारे बारे में, महाराष्ट्र के मिट्टी में कसरत करते हो, महाराष्ट्र के मिट्टी में कुश्तियां खेलते हो, तो एक कुश्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ. नौ वर्षाचे संभाजीराजे भीत नाही, आखाड्यातल्या प्रत्येक पहलवानाच्या नजरेमध्ये नजर घालतात संभाजीराजे, आणि तीच नजर औरंगजेबाच्या नजरेत घालत माझा महाराष्ट्राचा वाघ औरंगजेबास उत्तर देतो, माझ्या तोडीचा पहलवानच तुझ्या तालमीत नाही, मी कुस्ती कोणाशी धरणार रा पट्या. आपण आपण 9 वर्षाचे काय करतो, किती जोर मारतोस तू? तू किती जोर मारतो? मारत नाही. तू किती? आठ. टाळ्या वाजवा पोरासाठी. नाही, मी जोर मारत नसतो. सूर्य नमस्कार. किती? आम्ही व्यायामाला शरीराला महत्व दिलंच नाही, आम्ही मोबाईल घेतो आणि संडासात बसतो. एक कारण, आम्ही मोबाईल घेतो संडासात बसतो आणि तिथून मित्राला मेसेज पाठवतो, शुभ सकाळ. एक कारट्या संडासात शुभ सकाळ. तुझा बाप 5 बादल्या पाणी टाकतो संडासात तर वाज जात नाही का? आणि तुला शुभ सकाळ, तू काही चंदन खाऊन झोपतो का रे रात्रीचा? शुभ किती नालायक आहे आम्ही. शुभ सकाळ. आणि ज्या कारट्याला पाठवतोय ती कारट दुसऱ्या संडासात, त्याला मेसेज जातोय तुई, ते बघतोय शुभ सकाळ, मित्राचा मेसेज आला, ते पण त्याच्या खाली पाठवतय शुभ सकाळ, आणि त्याच्या खाली लिहितय काय करतोय. हे कशाला सांगतय? भोंगळा बसले, हे लिहितय नाश्ता चाललाय. आधी नाश्ता काय करत्याला गिळते काय रे तू? शाळेत 1000 पोर आणि पोरी असतात, ती सगळी जर पळायला सोडली तर त्यात 1000 मध्ये 50 पोरच 10 किलोमीटर पळतील, बाकी सगळी आणि ह्या तर नुसत्या फेरेन लावली लावून सगळं वाटूळ, फेरेन लावली लगाव साधी मी चिकनाहाट पाहाव. कशाची चिकनाट? कशाची ग चिकनाट? तू किती पण फेरेन लावली थाप, 150 टन फेरेन लावली थाप, आणि एकदा पावसात ना भिजून ये, हाय असं डुक्कार परत परत.
की ती पण डुक्कर लपवा फेरेन लावली हा असं डुक्कर त्या टीव्हीतल्या त्या जाहिराती करतात त्यांना काम नाही. सात दिन मे फेरेन लावली लागाये आमच्या भोर मधल्या म्हशीला लावून बघ बरं सात दिवसात गोरी होती का. तुला 100 म्हशी भेट देतो. तुम्ही पण विळख्यात त्या अडकला एक कारट्यानो काय नीट सांगतोय का हसून जायचं नाही नुसतं. हा इथं नववीची पोरं नालायक नववीची पोरं नालायक निघाली मॅडम. नववीची पोरं किती आया किती आल्यात जरा हात वर करा. लेकराच्या कार्यक्रमाला आया किती आल्यात माता पालक आई किती आली आई आई किती आहेत आया जरा हात वर करा लाजू नका जरा नीट ऐका माझं. बाप किती आलेत किती आलेत तुमच्यासाठी एकदा तात्यांना सांगणार आहे फक्त आई बापासाठी एकदा हॉल भरला पाहिजे आपल्याला येऊ. हा किती आले ऐका जरा तुम्हाला फक्त भोरची लेकर माहित असतील आणि लईत लई सातारा जिल्ह्याची आपण नॉट ओनली महाराष्ट्र कर्नाटक पासून सगळा देश फिरतोय. मी पोर वाया चालले आमचे नववीच्या पोरगाला प्रेम होतंय नववीच्या प्रेम झालंय त्याला प्रेमात फसलंय म्हणती प्रेम झालंय आणि ती आपल्या मित्रांना गोळा करतोय आणि सांगतय तिच्याकडे कोणी बघायचं नाही ती आपली एकट्याची हाय आपला तिच्या जीव गुंतलाय आणि हे जे अंडर पॅन्ट खाली आल्या ह्याला अजून अंडर पॅन्ट बा घेऊन देतोय आणि हिला ह्याला प्रेम झालंय ना लायकाला. आणि तो पोरगीला कसा म्हणतोय हे आपला तुझ्या जीवालाय आपण वाघ आहे वाघ यो हागरा वाघ आहे. परवा हागाय बसला होता माळावर कुत्र लागलं माग तांब्या तिथं टाकून न धुता पळाल हागरा वाघ. दाखव सोशल मीडियाला दाखव मला किती ट्रोलिंग करू दे या भाषेमध्ये ज्या नालायकांना समजते. आणि ह्या पुरी नवी दहावीच्या किती आहे नवी दहावीच्या हात वर करा कारट्यानो होय का भगवान पुढे ना तुमची लक्षात ठेवा त्या कॉलेजच्या पुरी एक वेळ बऱ्या यांच्या डोक्यात जरा जर आता यायला लागले मी काय बस का तिथंच तिथे बस तिथंच कॉलेजच्या पुरी बऱ्या पण या नववी दहावीच्या पुरी आई बापानं का मोबाईल घेऊन दिलाय कशासाठी दिलाय काय नाही बघा लाईट गेली आई बापाच्या डोळ्यात धूळ फेकायची चादर वर आणि आतन चॅटिंग सुरू माझ्या पिल्ल्या माझ्या सोन्या माझ बबलू तुझ बबलू हगरा आहे तुझ्या बबल्याला अजून अंडर पॅन्ट बा घेऊन देतोय कुत्र माग लागलं की चटी वली होती त्याची तुझ्या बबल्याची. शिकायचं सोडून तू बबल्यावर प्रेम करते कारटे मशीन. तुला मी रणरागिणी म्हणतो तुला मी वाघीण म्हणतो या राष्ट्राची शान तो आमचा अभिमान. हे मोबाईलवर हे उद्योग कशाला का कशाला व्हॉट्सअप लागतोय का तुम्हाला नाही काय काय व्हॉट्सअप लावून काय छाटा फडकवला सगळं उगाच तोंड घ्यायचं मैत्रिणीला जेवलीस का ती लगेच तिकडून नाही ग लगेच का ग नाही जेवली ती म्हस तुला काय करायचं आहे अर्धा आणि शाळेत भेटले की एकमेकीकडे बघणार नाही. आणि रात्री मोबाईल काढायचा सॉरी हा मी तुझ्याशी आज बोलले नाही तर तिनं म्हणायचं असू दे आय लव्ह यू मग तिनं म्हणायचं बर बर उद्या काय दे ए तुमची काय टोळे कारट्यानो थोबाड फोडीन हे चालणार नाही. इकडे बघा हात जोडून सांगतो जास्त वेळ घेत नाही बघ 10 मिनिटात थांबतो इथं. भूक लागली मला कळते सकाळी तुम्ही शाळेला आलात मला कळते पण एक तास नक्की का द्या सांगतो कारण तुझं वय आता 15, 16, 14, 18, 20, 21 आहे बघ तुझा बाप लई झिजलाय पूर्वी तुझ्यासाठी आणि इथून पुढं अजून त्याला झिजायचं आहे बघ आणि झिजता झिजता किती तर लेकरांचं बाप कायमचं निघून गेलं बघ पोरे कायमचं निघून गेलं बघ पोरे आणि म्हणून तुला सांगतोय पोरानं सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं
सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं या 21व्या शतकामध्ये सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं पोरानं. अमेरिकेमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं, मुंबईमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं, मग पुरी हे पुरी हे सगळं जग मुठीमध्ये घेतलं तुझा मित्र तुझी मैत्रीण हे दुसऱ्या शहरामध्ये असेल तर तू व्हिडिओ कॉल करतेस, बघा तासन तास गप्पा मारतेस, सगळं जग पोरीनं तुम्ही मुठीमध्ये घेतलं. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता आणि 102 ताप अंगावर काढत त्या माऊलीनं मला शाळेसाठी डबा करून दिला की आई मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला, की आई मात्र तुम्ही विसरत चालला. ए काल रात्रभर माझा बाप अंथरुणावरती तडमळत होता, माझ्या बापाची कंबर दुखत होती, माझ्या बापाचं डोकं दुखत होत, माझा बाप रात्रभर झोपला नाही, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी शेतात कामाला गेला. हा बाप मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला, हा बाप मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला. आणि म्हणून तुला पोरी सांगतो बघ, ए पोरी 10वीला 1 वेळ नापास झालीस तरी चालेल, ए पोरा नीट आहे सर काय सांगताय, आम्हाला तरी तो प्रत्येक जण सांगतो 10वीला 100 पैकी 100 आणि 12वीला 100 पैकी 100, पण नाही पोरी आज थोडस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला मी जाऊन सांगतो बघ, हे बघ पोरी हे 1 वेळ 10वीला नापास झालीस तरी चालेल, 1 वेळ 12वीला नापास झालीस तरी चालेल, हे बघ पोरी हे पोरी पळत पळत घरी जायचं आणि बापाला बापाला सांगायचं, पप्पा गेला माझा विषय, पप्पा गेला माझा विषय, आहे खूप अभ्यास केला होता पण मी नापास झाली पप्पा. त्या क्षणाला तुझ्या बापाला वाईट वाटत, पण दुसऱ्या क्षणाला पोरा तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुझा बाप म्हणत, पोरी गेलं वर्ष तर जाऊ दे का, पोरी गेलं वर्ष तर जाऊ दे, परत अभ्यास कर, परत परीक्षेला पास, अजून एखादा गुंडा विकावा लागला तर चालल पोरी, पण तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसत नाही बघ पोरी, हे पोरी चाल उठ. आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरा, हे म्हणून तुला सांगतोय, 1 वेळ तू 10वीला नापास झालास तरी चालेल, हे बघ 12वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पोरा तू नाही डॉक्टर झालास तरी चालेल, पोरा तू नाही इंजिनियर झालास तरी चालेल, पोरा तू नाही वकील झालास तरी चालेल, हे बघ 72. आणि माझ्या गावच्या भाषेमध्ये पोरा मी तुला सांगतो बघ, इकडे बघ, 1 वेळ आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल पोरा, पण पोरा हे पोरी आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी, आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल, ते कारण मेल्यानंतर बापाला जाळतात, ते चूक मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत पोरा, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात, हे पोरानं मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात, पण पोरी जर तुझ्यामुळे तुझ्या बापाला जर मान खाली घालायला लागली तर जिवंतपणी त्याची रोज चिता घरात जळत असते पुरी, जिवंतपणी रोज घरात बाप मरत असतो आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो पुरी, रोज आपण अग्नी देत असतो. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, हे बघ ते असंच तुला सोडणार नाही, याचं औषध तुला देणार पुरा, हत्तीसारखाच बघतो, वाघासारखाच बघतो, एवढं करून बघ. आज मी जरी ठरवलं हे करायचं तर मी करू शकत नाही बघ, 6वीत असताना माझा बाप हरवला बघ, 6वीत असताना माझा बाप घरीच परत आला नाही, तो अजून आला नाही पोरानो, अजून आला नाही. आणि म्हणून तुला सांगतोय एक काम करायचं बघ, पळत पळत आज घरी जायचं पोरी, आईला 2 प्रश्न विचारलेस ना पोरा, 2 प्रश्न विचारलेस ना, आता आईकडे जायचं नाही पोरानो, आता एक सत्य आणि वास्तव आणि भयानक सत्य सांगतो, तुझ्या ताटात रोज 3 वेळचं अन्न येतं बघ, सकाळी दुपारी आणि संध्याकाळी, आणि नुसतं 3 वेळचं अन्न येत नाही तर ते पोट भरून येतं बघ, ते पोट भरून अन्न येतं बघ, ते पोट भरून अन्न येतं बघ, ए तुझ्या ताटामध्ये रोज 3 वेळचं अन्न येतं बघ आणि ते पोट भरून अन्न येतं बघ, आणि ते 3 वेळचं अन्न रोज तुझ्या ताटात यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो आणि रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी परत येतो, कारण माझ्या लेकीच्या माझ्या लेकराच्या ताटात रोज 3 वेळचं अन्न आलंच पाहिजे बघ पुरी, त्यासाठी तो हमाली करतो, त्यासाठी तो वॉचमन होतो, त्यासाठी तो फळ विकतो, त्यासाठी तो फुलं विकतो, त्यासाठी तो शेतात काम करतो, गाढवासारखा राबतो, पण आपल्या लेकराच्या ताटात
तीन वेळचा अन्न येतो तो बाप घरी येईल बघ पोरी, आणि आता इथून गेल्या गेल्या पोरा एक काम करायचं बघ, त्या बापाची वाट बघत बसायची बघ, त्या बापाची वाट बघत बसायची. सातला बाप घरी येईल, आठला येईल, नऊला येईल, दहाला येईल, तेव्हा जसा बाप समोर येईल त्यावेळेला कशाचाही विचार करायचा नाही. ज्या क्षणाला तुला तुझा बाप दिसल कशाचा विचार करायचा नाही, पळत पळत जायचं पोरी, पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरी, एवढ्या खट्ट मिठी मारायची, एवढ्या खट्ट मिठी मारायची. तुझ्या बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि तुझ्या 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 गालावर बापाच्या डोळ्यातलं पाणी पडलं पाहिजे हे पोरी. आणि तुझ्या बापाने तुला म्हटलं पाहिजे, पोरी काय झालं का, पोरी काय झालं, हे पोरी काय झालं, शाळेत कोण काय बोललं का, आई काय बोलली का, मैत्रिणी काय बोलले का, पोरी तुला काय हवं का. त्यावेळेला त्यावेळेला बापाला घट्ट मिठी मारत म्हणायचं, बापा काय नाही झालं, पप्पा काय नाही झालं, पप्पा पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होती ना पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, पप्पा पप्पा 1.5 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती आणि जसं तुम्ही येत होता पळत पळत येऊन पळत पळत येऊन पळत पळत येऊन तुम्हाला मिठी मारत होती पप्पा पप्पा, आणि आईची तक्रार तुमच्याकडे करत होती, तुम्ही तुम्ही मला जवळ घेत होता आणि मला म्हणत होता चल आपण दोघं आईला मारूया. माझी समजूत काढण्यासाठी अंगणातच तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता पप्पा, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून तुम्हाला अंगणभर मी फिरवत होती पप्पा 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 पप्पा. मी 1.5 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा पप्पा, पण आता मी मोठी झाली, मी आता शाळेला जाते, मी आता कॉलेजला जाते पप्पा, मला आता तुम्ही बंधनामध्ये ठेवता, इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, हे का केलंस ते का केलंस पप्पा, आता तुम्ही मला आवडत नाही पप्पा, आय हेट यू पप्पा, आय हेट यू पप्पा, मी तुमच्या समोरच कधी येत नाही पप्पा, मला जर काही लागलं तर मी आईला मागतोय पप्पा, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा पप्पा, आय हेट यू पप्पा, पण पण पप्पा आज मी शाळेला गेली होती आणि आज एक व्याख्यान ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. आपल्या बापाला अगोदर मिठी मारायची बघ, कारण बापाची किंमत त्या पोराला विचारा, ए बापाची किंमत त्या पोराला विचारा, हे बाबा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ, इकडे बघ पोरी कधी तर कुठल्या तर वृद्धाश्रमामध्ये, ए कधी तर कुठल्या तर अनाथाश्रमामध्ये जायचं बघ, आणि 8-9 वर्षाचं पोरग, ए ऐकलं नालाय का, हे बाप 8-9 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं बघ, ए ए त्या पोराला हळूच विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय, ए एका क्षणाला हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून फेकत आणि हंबरडं फोडत ते पोरग म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही, मला आई पण नाही मला बाप पण नाही, माझ्या आईने कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही, नका विचारू नका विचारू मला माझ्या आई बापाचं नाव, ए पोरा ए बापाची किंमत त्या पोराला विचारायची, ए त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय पोरानं सणासुदी दिवशी, ए नीट ऐका रे सणासुदी दिवशी, ए ज्या वेळेला सणासुदी दिवशी ज्या वेळेला तुमचा बाप, ए ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला ए कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो पोरानं, ए त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे, ए पोरी तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे, ज्या ज्या कपड्याला हात घालशील ना पोरी, ज्या कपड्याला हात घालशील तो कपडा तुझा होतो बघ, ए पोरी ज्या वस्तूला हात घालशील पोरा ती वस्तू तुझी होते, एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातलास तरी बाप तुझ्याकडे बघतो, दादा ए दादा आवडलंय का रे, आवडलंय काय तो शर्ट, हे चल ए दीदी चल उचल चल पैशाचं मी बघतो, ए पोरीनं ए ती महागडी वस्तू तुझी होती बघ, आणि मग सणासुदी दिवशी सणासुदी दिवशी ती कपडे घालून तू मिरवत असतीस बघ, ती कपडे घालून पोरा तू मिरवत असतोस, माझ्या बापानं घेतलं माझ्या बापानं घेतलं माझ्या बापानं मला माझ्या बापानं मला शर्ट घेऊन दिला माझ्या बापानं मला पॅन्ट घेऊन दिली, सणासुदी दिवशी तुम्ही मिरवत असता आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तरी झाडाखाली उभं असतं, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतं आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती, ते पोरग डोळ भरून तुमच्या अंगावरचे कपडे बघतं पळत पळत घरी जातं पळत पळत घरी जातं आपल्या आईच्या आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबर डफोडत आपल्या आईला म्हणत आय 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 माझ्या प्रत्येक मित्राच्या अंगावर नवीन कपडे आले मला आय मला मला आय मला त्याला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा
दोन दिवसानं येणार आहे माझं पैसं, घेते तुला एखादा नवीन शर्ट. कोणाला माहित असतं दोन दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही, आणि आईला माहित असतं दोन दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. ए दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. ए पोरग पोरग बापाची आठवणी देणं आई त्या. ए ती माऊली आपल्या 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 नवऱ्याची आठवणी का लवकर सोडून गेलं, का लवकर सोडून गेलं. ए त्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा तुझ्या बापाचा मृत्यू माझ्या हातात नव्हता, तुझ्या बापाचं जाणं माझ्या हातात नव्हतं, मी नाही थांबू शकले. पण बापाची उणीव तुला कधी भासू दिली का? बापासारखी उभी आणणार मी तुझ्या पाठीशी, जरा समजावून घे. त्यावेळेला ते पोरग आपल्या गाईच्या गालावरून आपल्या आईच्या गालावर हात फिरवत म्हणतो, आया मला नको शर्ट, आया तू फक्त रडू नको, आया मला काही नको, आया तू फक्त रडू नको, आया तू जर गेलीस तर मग मला कोण. ए दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात, आणि म्हणून पोरानं सांगतो, ए जा घरी आई बापास तर अगोदर मिठी मारा. आणि बाबा बापाला कधी बघायचं तेही तुला सांगतो. बघ इथं समोर बसलेला तुझा बाप आहे, बघ पाठीमागे उभा राहिलेला तुझा बाप आहे. या बापाला कधी पोरानं बघायचं नाही, हे त्याचं खोटं रूप आहे. हे नाही खाणं, जर बापाला खरंच बघायचं असेल तर कधी तर रात्रीच्या 2 वाजता उठायचं. बाप रात्रीच्या 2 वाजता उठायचं, ए जिथं बाप झोपलाय तिथं जायचं, आणि त्या अंधारामध्ये लाईट लावून बघायचं. बघ पोरी त्याच्या अंगावरच बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपड्याचा होतो. त्या देव माणसाचं नाव बांधले जास्त वेळ तुझा घेत नाही. बघ फक्त एवढंच सांगतो पोरा, हे पोरा सगळ्यात कसरत बापाची तेव्हा सुरू होते जेव्हा त्याच्या खांद्याला खांदा तू लावतोस. पोरा इकडे बघ, हे पोरा, ए बापानं तुला मोठं केलंय आणि त्या बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का? ए तू व्यसन करणार आहेस का? नालायक हराम कोरा कुठल्या तर पोरगीचा हात धरून घर सोडून निघून जाणार आहेस का? आणि तुझ्या बापाला सगळ्या गावानं वाळीत टाकावं असं तुला वाटतंय का? पोरावर संस्कारच केले नाही, कसलं पोरग पोठा झालं? अरे यापेक्षा लहानपणी मेलं असतं तर चाललं असतं की? हे बापानं जगायचं कसं? अरे उकळलेलं तेल कानात टाकावं अशी त्याची स्थिती होते. बघ पोरा हंबरड फोडत असतो तुझा बाप, आणि म्हणून तुला हात जोडून सांगतोय. बघ हे जीव गेला तरी बेहतर, हे बाबा बापाला मान खाली घालायला लावायची नाही. बघ आणि पोरीनं इकडे बघ, हे पोरीनं नालायकानो तुम्हाला मी काय सांगतोय. बघ 6 महिन्याचं मान जर पाळतीस ना, रोज त्याला फिरवायला घेऊन जातीस, रोज त्याला खायला घालतीस, आणि ते 6 महिन्याचं मान जर कधी घरातून निघून गेलं किंवा मेलं तर 2 दिवस रडतीस. बघ 6 महिन्यासाठी 2 दिवस रडतीस. आणि ए नालायकानं 20 वर्ष तुम्हाला तुमच्या बापानं तळहाताच्या फोडासारखं जपलंय की? ए खरी बापाची कुस्ती पोरानं कधी सुरू होते? जेव्हा पोरग वयात येत. पोरग काही अबद्ध करू नये, पोरग कुठं चुकीच्या वळणावरती पाऊल टाकू नये. ए पोरीनं आणि घरात तुमच्यासाठी बाप कधी रडतो माहित आहे का ग? इकडे बाप, ए ज्या वेळेला पोरी तुझं लग्न ठरत ना ग पोरी, त्यावेळेला ग खरी बापाची कुस्ती सुरू होते. बघ ए सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो. ए चांगला जावई मिळाला, चांगलं घर घरानं मिळालं, चांगलं पाहुणं पण मिळालं. पण पोरी, हे पोरी आनंदाला घरात उधान आलेलं असतं बघ, पण तुझा बाप मात्र रात्रीच्या अंधारात रडत असतो हंबरडा फोडून. कारण बापाला कळतं काही दिवसातच माझं लेकरू कायमचं भर करून उडून जाणार आहे. हे पोरी, हे पोरी तुझा तुझा बाप रात्रीच्या अंधारात रडत असतो. तुझी आई रडायला लागली तर तुझ्या आईला ओरडतो, रडायचं नाही का? ए अजिबात रडायचं नाही बघ. ए पोरगी आता रोज रोज आपल्या समोर दिसणार नाही, पोरगीचा चेहरा रोज रोज आता आपल्याला दिसणार नाही, अजिबात रडायचं नाही. तिला हसतच पाठवायची बाप, आनंदाने पाठवायची बाप. ए पण तुझ्या बापाला रडायला लागलं तर आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीला जातो बघ, आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतो. पोरी, हे आंघोळ करून बाहेर येतो, तुझी आई विचारते काय झालं बाबा, काय झालं? डोळ का लाल झाले? तर तुझ्या आईला खोट सांगते गे बिचार, तुझ्या आईला म्हणतंय अगं साबण गेला ग डोळ्यात. ए पोरी साबण नाही गेला पोरी, तुझा बाप तुझ्यासाठी रडला बघ पोरी. ए खरी त्याची कुस्ती कधी सुरू होते? ज्या वेळेला तुझी लग्न पत्रिका छापून येते. ए ज्या वेळेला तुझी लग्न पत्रिका छापून येते पोरी, इकडे बघ पोरी. ए पोरी बघ हसत हसत सगळ्याला लग्न पत्रिका देते, आणि बिचार जसा पाठमोरा होतोय हंबरडा फोडत घराकडे येतोय. बघ हंबरडा फोडत घराकडे येतोय, हंबरडा फोडत घराकडे येतोय. बघ ए कारण त्या लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला या वेळेला तुझी पोरगी कायमची निघून जाणार. पोरी 12:30 तांदूळ असतोय, नवऱ्याबरोबर नटून थटून लग्नाच्या बाहुल्यावर तू उभी असतेस. बघ ए लग्नाच्या बाहुल्यावर तू उभी असतेस पोरी. ए पोरी बघ वाजंत्री वाजवत असतात, मंगलाष्टका संपलेल्या असतात पोरी, आनंदाला उधान आलेलं असतं, प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बाहुल्यावर येत असतो, तू आशीर्वाद घेत असतेस, भेट वस्तू घेत असतेस.
नवऱ्याला सगळ्यांच्या ओळखी करून देत असते पोरे. आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ. आणि तिथं मात्र तुझा बाप हे पोरे तुझा बाप असा हसत हसत फिरत असतो. जेव्हा जेव्हा प्रत्येकाने जेव्हा ए कोणी उपाशी जायचं नाही ए जेवणवाल्या ज्यादात किती ताट होऊ द्या ए बाप घ्यायचं नाही मी आहे ना तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच फिरत असतो बघ. ए पोरी पोरा ए लाडू ठेवू नको ताटात चला दीदीचं लग्न आहे दोन दोन लाडू घरला घेऊन जावा. ए पोरी ए बाप बघता 3 वाजतात आणि नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी तू खाली येतेस त्या लग्न मंडपामध्ये तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते व पुरी जोराचा हंबरडा फोडते पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुला हंबरडा फोडत म्हणते पुरी हे पुरी 20 वर्ष तुझ्या बापाने आणि मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही परक्यासारखं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पुरी आमच्या समोरून निघून चाललीस की ग आज घरी कसं जाऊ पुरी आज घरी कसं जाऊ पुरी आज घरी कसं जाऊ पुरी हे पुरी हे पुरी घरच्या भिंती खायला उठतील की ग मम्मी मम्मी करत माझ्या माग लग्न लेकरू आज मला दिसायचं नाही की ग पोरी ए पोरी मम्मी मम्मी करत माझ्या माग लग्न लेकरू आज मला दिसायचं नाही की ग ए पोरी ए तुझी आई रडत असते तुझी मावशी रडत असते तुझ्या मैत्रिणी रडत असतात लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात पण त्या लग्न मंडपामध्ये आहे तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. ए पोरी त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो पळत पळत येतो बघ पळत पळत येतो सगळ्यांना ओरडतो काय रडताय कोणी रडायचं नाही माझ्या पोरगीचं लग्न आहे चला तिला हसत हसत पाठवा तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते बघ लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. ए पोरे तुम्हा दोघांना गाडीपर्यंत घेऊन येतो गाडीचा दरवाजा उघडतो तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो ए तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो चल पोरी चल जा रडायचं नाही चल जा 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 चल जा 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 पोरी तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटत माझा बाप असाच आहे लहानपणापासून मला बंधनात ठेवलं ना आज तर माझ्या बापाने कमालच केली सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला पुरी चुक तुझा बाप रडला पण फक्त तो तुला दिसला नाही पुरी कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ पुरी ए पुरी जशी तुझी गाडी निघून जाते त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बघ लग्न मंडपवाल्याला बोलवून घेतो लग्न मंडपवाल्याला बोलवून घेतो ए इकडे ये रे बाबा ए इकडे ये तुझं किती पैसे आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा उद्या माझ्याकडे असतील नसतील ए तुझं किती पैसे आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील ए मंडपवाल्या इकडे ये बाबा तुझं पैसे दिलं का ए वाजवत्री इकडे ये तुला 1000 रुपये ज्यादा देतो बघ तुला 1000 रुपये ज्यादा देतो बघ लय भारी वाजू बस बाबा दिवसभर ए बाबा ए बसतवल्या काय काय कपडे तुझे अंगावर घालून माझं लेकरू छाक दिसत होत ए बाबा ए जेवणवाल्या किती ज्यादा ताट झाली जेवण लय छाक बनवलं होतस हे तुझं पैसा पोरी ए पोरी ए पोरी ए संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिक्कारी होतो पोरी भिक्कारी होतो. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो घरातलं तुझ्या वस्तूंच कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून जो रात्रभर अंथरुण आणि उशिवली करतो त्या देह माणसाचं नाव बाप आहे पुरी त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला तेव्हा आईच्या खांद्यावर डोकं आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो त्या ओढणीनं स्वतःच डोळं पुसतो त्या ओढणीचा मुख घेतो हे पोरी त्या ओढणीच मुख घेतो आणि ती ओढणी उशाला घेऊन गे पोरी माझ लेकरू 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 करत जो रात्रभर हंबरडा फोडतो
त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. 100 किलोचा पोत या ट्रक मधून त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो, त्या हमाली करणाऱ्या त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. हे पुरी दिवसभर शेतात काम करतो, दिवसभर शेतात काम करतो आणि रात्री हॉटेलच्या बाहेर उभं राहून जो वॉचमनगिरी करतो, त्या वॉचमनगिरी करणाऱ्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. स्वतःच्या पायाचा चप्पल तुटला तर चांभाराकडे जाऊन टाक टाकतो, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत नवीन चप्पल घेऊन येतो. त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. मग मला सांगा पुराण, तुम्ही व्यसन करणार आहे का? तुमच्या बापाला मान खाली घालायला लावणार आहे का? वाघासारखा बाप ज्यावेळेला कुत्र्यासारखा झुकाल तुम्हाला चालणार आहे का पुराण? दोन मार्क्स कमी पडले तर चालतील पोरा, दोन मार्क्स कमी पडले तर चालतील, पण झुकू नको पोरा. ए पोरा, ए व्यसनाच्या समोर झुकू नको पोरा. ए पोरी इकडे बघ, पोरी इकडे बघ. ए नालायक निघालो आम्ही, हरामखोर निघालो. ए बाप महाराष्ट्रातलाच नाही तर देशातला. रोज एक बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघ, ए नालायकानो पोलीस स्टेशनला उभा असतो. आणि जिथं उभा असतो ना का नालायकानं, जिथं उभा असतो तिथली सगळी जमीन अशी अश्रून भिजवलेली असते बघ तुझ्या बापानं. ए सगळी जमीन अश्रून भिजवलेली असते. आणि इकडे बघा पोरी, ए ए पोलिसांना हात जोडून तुझा बाप सांगत असतो, साहेब साहेब काय वाटेल ते करा, साहेब साहेब काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. दोन दिवस झालं शाळेला म्हणून गेले, दोन दिवस झालं शाळेला म्हणून गेले हे साहेब. आणि पोरगी माझी घरीच आली नाही साहेब, पोरगी माझी घरीच आली नाही साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. ए पोरी, ए पोरी, ए नालायक हरामखोर, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणता नालायक हरामखोर तुझ्या आयुष्यामध्ये येतो हे शिकण्याचं वय असतं, हे शिकण्याचं वय असतं. या शिकण्याच्या वयामध्ये, या शिकण्याच्या वयामध्ये हे पोरी तुझ्या आई बाबाच्या तोंडावर थंपून जाताना तुला लाज नाही का वाटत पोरी? ए पोरी कोणता नालायक हरामखोर येतो तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो, तुझ्या शरीराचा उपभोग घेतो, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतो, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर थुंकायला तुला लावतो आणि नालायक त्या हरामखोराबरोबर तू निघून जातेस पोरी? तुला लाज नाही का वाटत? त्या बापानं जगायचं कसं का? त्या बापानं जगायचं कसं? ए सापाला ठेचण्यासारखा तडपडत असतो की का तुझा बाप? आणि पोलीस स्टेशनला ओरडत असतो जोर जरात, साहेब काय वाटते ते करा. तिची आई 2 तासात मरेल साहेब, साहेब कुठं मान दाखवता येईन साहेब, साहेब मान झुकून हळूहळू चुरून चुरून पोलीस स्टेशनला येतोय, प्रत्येक जण माझ्याकडे बोट करतोय, याचीच पोरगी गेली ना, याचीच पोरगी गेली. हे पोरीनं, हे नालायकानं लाज नाही का वाटत? हे तुझ्यासाठी नागडा राहिलेला बाप तुझ्या डोळ्यासमोर नाही का गाला? तुझ्यासाठी उघडा राहिलेला बाप तुझ्या डोळ्यासमोर नाही का गाला? कुणी जर एखादा वडा दिला त्याला 10 रुपयाचा तर खिशामध्ये घेऊन आला की ग एक कार्टे अगोदर तुला चालला आणि उरला तर एखादा घास आपल्या बायकोच्या आणि स्वतःच्या मुखामध्ये घातला तो बाप तुला दिसला नाही पोरी. पण कोणतं नालायक हरामखोर येतो तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो आणि त्या नालायक हरामखोरासाठी तुम्ही निघून जाता. हे पोरी पोलीस स्टेशनला उभी राहतेस हे आणि त्यावेळेला बाप पळत पळत येतो. हे तुझी आई म्हणते अहो पोरगीला माफ करा, बाप सगळं काय माफ करतो. हे बापाला मान खाली घालायला तू लावलीस, हे स्वतःच्या आयुष्याचं नुकसान तू केलंस, या शिकण्याच्या वयामध्ये त्या हरामखोराबरोबर निघून तू गेलीस. आणि तिथं बाप येऊन हात जोडत असतो, दीदी चल घडला चल घडला, हे दीदी आमचं काय चुकलं असलं तर आम्हाला माफ कर आणि चल घडला. त्यावेळेला पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून, हे नालाय हराम बरं. हे ज्या बापाच्या अंगावर 1 वर्षाची असताना सू केलीस ती केलीस त्या बापाला ओळखत नाही आणि जो तुझ्या आयुष्यासह मात्र मात्र करतो, जो जो तुझ्या शरीराचा उपभोग घेऊन तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतो, हे त्या पोराला मात्र तू ओळखतेस, त्या पोरावर मात्र हे प्रेम. हे पोरी हे प्रेम नाही बा पोरी, हे जे प्रेम तुझ्या आयुष्याचं मात्र करत, जे प्रेम शिकण्याच्या वयामध्ये हे तुला घरातून घेऊन जात, जे प्रेम तुझ्या शरीराचं हे तुकडे तुकडे करून शरीरा उपभोग घेत ते प्रेम नाही पोरी. आणि म्हणून पोरी तुला सांगतोय बघ, जीव गेला तर भंतर या मातीतली, हे या मातीतली एक ही पोरगी, या मातीतली एक ही पोरगी आपल्या आई बापाला सोडून खोट्या प्रेमाच्या विरोधात निघून जाणार नाही बघ. शाहू फुले आंबेडकर चळवळीतला मी माणूस आहे बघ, प्रेमा
देवाच्या विरोधात नाही पोरी, पण जे प्रेम तुझ्या शरीराचा तुकडं करत हे ना नायकांडो, जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावतं ते प्रेम नाही. बाग इकडे बाग, मी काय सांगतोय आज सांगतोय बघ, इथं शपथ घेऊन सांगतोय बघ, रक्त आठवून सांगतोय बघ, पोरी तू शिकून फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा, तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी, तुझ्यासाठी राजकुमार, तुझ्यासाठी राजकुमार उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. म्हणून सांगतोय पोरीनो, सगळं काही विसरून जा, हे सगळं काही विसरून जा पोरीनो, झाले असतील चुका या क्षणापासून माफ बघ तुला, पण हे पोरा इकडे बाग, शत्रूंच्याच काय रे हे पोरा, स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण हे शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा अय माझा राजा या मातीमध्ये जन्माला आला आणि षंड झालो का काय रा आम्ही, हे या शिकण्याच्या वयामध्ये कुठल्या तर पोरीचा हात धरून आम्ही निघून जातो, लाज वाटत नाही का रे आम्हाला, हे नालायकांनो, हे एकही पोरग, एकही पोरग व्यसन करणार नाही, एकही पोरग खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये कुठल्या पोरगीला फसवणार नाही, हे शिकण्याचं वय आहे बघ पोरी तुझं, हे शिकण्याचं वय आहे बस, आज नाही तर परत कधीच नाही, आजच शपथ घ्यायची, इथून जाताना, इथून जाताना सगळं काय बाग, हे चार दिवसाच्या प्रेमासाठी निघून जातेस पण आयुष्य तुझं मात्र होता बाग, तुला कोणीच विचारत नाही बाप, हे बाप पोरी, हे परदेशात नेऊन तुम्हाला विकलं जातंय, लक्षात घ्या, तुमच्या शरीराचं तुकडं तुकडं केले जातात, जा कधी तर पोलीस स्टेशनला, किती मुली काय माहित बाग, त्यांचा पत्ताच लागला नाही पोरी अजून, हे मग हंबरड फोडत रडून पुन्हा काय उपयोग नाही, हे माझे शब्द कठोर आहेत, माझे शब्द तीक्ष्ण आहेत, पण माझे शब्द सत्य आहेत पोरी, इकडे बाग तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा, अगर राजकुमार एकापेक्षा एक पोरगा तुझ्यासाठी आहे बघ पोरी, आणि म्हणून तुला सांगतोय काय ग, रोज घरात बापाला बघतीस, रोज घरात बापाला बघतीस, पण खऱ्या नजरेनं बापाला कधी बघितलंस का, खऱ्या नजरेनं आईला कधी बघितलंस का, नाही ना नायकानो, नाही, फक्त पैशासाठी, मोबाईल साठी, हे पुस्तकांच्या साठी, पिकनिकला जाण्यासाठी, मैत्रिणीचे वाढदिवस साजरे करण्यासाठी आई बाप तुम्हाला दिसला, खरा आई बाप तुला आज दाखवतो बघ, एका मिनिटात दाखवतो बघ, आलेत बघ चार पाच बाप आले तिथं, चार पाच आया तुझ्यासाठी आलेत बघ इथं, आता तुला वाटतं माझा बाप का येत नाही, कधीच कुठे येत नाही, अगं येडे तू शिकावी आणि तू जगावी म्हणून तुझा बाप आज पावसामध्ये कुठेतरी भिजत आहे बघ पोरी, तुझा बाप कुठेतरी भिजत आहे, अगं भर पावसात ना तुझा बाप चालत असतो तेव्हा आपल्या डोक्यावरची छत्री अलगद तुमच्या डोक्यावर करतो, न भिजता घरला घेऊन येतो, उन्हात शेतात काम करतो पण तुम्हाला झाडाखाली बसवतो, थंडीत रात्रीचा कुडकुडतो पण आपल्या अंगावरची चादर आपल्या लेकरांच्या अंगावरती टाकतो, तो देव माणूस त्याच्या तोंडावर थुंकून जाताना तुम्हाला लाज नाही का वाटत, इकडे बाप तुला दाखवतो बघ, एक तुला दाखवतो बघ तुझा बाप आणि तुझी आई, फक्त आता मोठ्या मनाने लगेच, माझ्याकडे जास्त वेळ नाही, एक इथं किती बाप आलेले आहेत आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला, तर हात वर करायचा आहे, लगेच हात वर करायचा, जागेवर उभं राहायचं आहे, जरा जागेवर उभं राहा सर, सर जरा जागेवर उभं राहा, लगेच उभं राहा, जागेवर उभं राहा, बिंदास उभं राहा, चला इकडे बघाय पोरी, हा तुझा बाप आहे बघ, ज्या बापाविषयी मगापासून मी जीव तोडून 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 बोलायला लागलोय, हा तुझा बाप आहे बघ, किती आई आलेली आहे जरा, माता किती आलेली आहे जरा, आया किती आलेल्या आहेत, हात वर करायचा, बिंदास हात वर करायचा आहे आणि जरा जागेवर उभं राहायचंय, चला लवकर जागेवर उभं राहा, जरा जागेवर उभं राहा, ए पोरीनो, ए नालायकानो, इकडं तुझी आई उभी आहे बघ, इकडं तुझा बाप उभा आहे बघ, जरा एक मिनिटासाठी माझ्या सगळ्यांनी बाहेर यायचंय, चला सगळ्यांनी बाहेर यायचंय, बाहेर या जरा, चला सगळ्यांनी, चला तिकडे एका मिनिटासाठी, चला सगळ्या आया इकडच्या, या लवकर या माझ्या पाठीमागं, चला लवकर या, या लवकर, ए पोरी आज तुला तुझा बाप दाखवून देतो बघ, आज तुला तुझी आई दाखवून देतो बघ, रोज आई बापाला घरात बघता पण आज जरा माझ्या नजरेतून या आई बापाला बघायचंय बघ, ही तुझी आई आहे बघ, हे आणि हे बघ पाठी मागून येतोय तो तुझा बाप आहे बघ पोरी, आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी, आज नाही तर परत कधीच नाही, जरा इकडे उभं राहा, जरा इकडे उभं राहा, ए चला आईकडे इकडे यायचंय, लवकर यायचंय बघ पोरी, ए पोरी चल हे बघ इकडे बघ, ए पोरा आज नाही तर परत कधीच नाही, आज परिवर्तन झालं पाहिजे बघ, आज तुझ्यामध्ये बदल झाला पाहिजे, ही तुझी आई आहे बघ, सगळ्या आयांनी जरा या साईडला यायचंय आणि सगळ्या पिता लोकांनी जरा इकडे यायचंय, यस ए ही तुझी माता पालक आहे बघ, ही तुझी पिता आहे बघ, ही तुझी आई आहे बघ, तो तुझा हे तो तुझा वडील आहे बघ, आणि आता मी तुम्हाला दाखवून देतो, ए मी तुम्हाला दाखवून देतो कोरिना, माझ्या नजरेतून एक बाप बघायचा आहे आज, माझ्या नजरेतून एक आज बाप बघायचा आहे कोरिनो, माझ्या नजरेतून आज एक बाप बघायचा आहे, माझ्या नजरेतून आज एक बाप बघायचा आहे, माझ्या नजरेतून एक आज आई बघायची आहे, ए समोर उभ्या राहिले समोर उभी राहिलेली मम्मी आणि पप्पा कोणाकोणाचे हात वरती करायचे, लगेच हात वरती करायचे आणि जागेवरती उभं राहायचंय, समोर उभे राहिलेले पप्पा आणि मम्मी कोणाकोणाचे जागेवरती उभं राहायचं आणि इथं समोर यायचंय, इथं माझ्या समोर यायचंय, लवकर लगेच समोर यायचंय, चाल पोरे चाल, आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही, आणि म्हणून
तुला सांगतोय इकडे यायचंय समोर, कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर यायचा, इथं 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 माझ्या समोर उभं राहायचा, चाल लवकर चाल लवकर इकडे चाल, कोणाचे पप्पा आहेत कोणाची मम्मी आहे लवकर यायचा, आणि तो माझ्या समोर उभं राहायचा आहे बाप, बदल इकडे, हा बदल झालाच पाहिजे, बदल झाला पाहिजे, इकडे उभी राहा, हा आणि आता पोरी नुसार माझ्याकडे बघायचंय, इकडे बघ हे पोरी इकडे बघ, स्वामी तिने जगाचा ए स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, ही माऊली जर नसती आपल्या आयुष्यामध्ये, त्या माऊलीचा संस्काराचा मायेचा वटवृक्ष नसत तर आज कोणच नसते, छत्रपती नसते, बुद्ध नसते, तुम्ही आम्ही नसतो, ही माऊली आहे म्हणून आपण आहोत, हा वटवृक्ष आहे म्हणून आपण आहोत, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, पण पोरी तुला सांगू का, या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटं वाढतंय बघ, ज्या रोपट्याचं नाव बाप आहे पोरी, ज्या रोपट्याचं नाव बाप आहे, आणि तुला खरं सांगू का पोरी, तुला खरं सांगू का पोरी, इकडे बाग हे नेहमी आई आपल्यासाठी रडते, ती माऊली आपल्यासाठी हंबरडा फोडते, आपण फक्त तेवढंच बघितलं, पण पोरीनो डोळ्यातला अश्रू कुणालाही न दाखवता शेताच्या बांधावर रात्रीच्या अंधारात आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्यासाठी जर डोळ्यातला अश्रू न दाखवता कोण रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे, आणि हा बाप आणि ही आई आज तुझ्या समोर उभे आहे, आज तर नाही तर परत कधीच नाही, पळत पळत जायचं पोरी, पळत पळत जायचं, आणि त्या उभ्या राहिलेल्या गरीब बापाला आणि त्या गरीब आईला अगोदर मिठी मारायची, चला लवकर जा पोरा, आणि आपल्या आईला आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरा, आपल्या आईला आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरा, जा पोरी जा मार मिठी कडकडून, आज नाही तर परत कधीच नाही पोरी, आज नाही तर परत कधीच नाही बाप, ए त्या बापाच्या डोळ्यात आलेले अश्रू खोटे आहेत का पोरी, ए पोरी ए तुझा बाप तुझ्यासाठी रडतोय, हे अश्रू खोटे आहेत का पोरी, तुझ्यासाठी हंबड फोडून रडणारी की आई खोटी आहे का पोरी, ए हा बाप तुझा खोटा आहे का पोरी, मग मला सांग अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का, असा बाप जर पोलीस स्टेशनला झुकला तर तुला चालेल का पोरी, तुला चालेल का पोरी, तुझी आई मान खाली घालून या समाजात चालायला लागली तर तुला चालेल का, शिकण्याच्या वयामध्ये कोणीतरी नाला घरामखोर तुझ्या शरीराचा उपभोग घेतोय, तुझ्या आई बापाने जगायचं कसं, अगं शिकवण्यासाठी तुझ्या पायावर उभं करण्यासाठी पोरी, तुझ्या बापानं कधीच तुला जबरदस्ती केली नाही की ग, आणि मग का ग काय झालं पोरीनो, ए पोरीनो चालेल का तुम्हाला, या बापानं मान खाली घातलेली, लेकरांनो एकदा बापाच्या पाया पडा, एकदा आईच्या पाया पडा, चला टेकवा डोकं टेकवा, चाल डोकं टेकून बास तिथं, बाप हा तुझा विठ्ठल आहे बघ, हा तुझा पांडुरंग आहे पोरी, हा तुझा विठ्ठल आहे, हा तुझा पांडुरंग आहे, मला सांग पोरी मला सांग अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का, नाही नाही पोरी, आज नाही तर परत कधीच नाही बाग, आज नाही तर परत कधीच नाही, चला सगळ्या लेकरांनी आपला उजवा हात वरती करायचा आहे, चाल लवकर उजवा हात वरती कर बघ, आज सगळ्या लेकरांनी उजवा हात वरती करायचा आहे पोरीनं, उजवा हात वरती करायचा आहे आणि आपल्या डोक्यावर ठेवायचंय, चल ठेव डोक्यावरती, डोक्यावरती ठेव, बापानं तुला, बापानं तुला आयुष्य दिलंय बघ, डोक्यावरती ठेव आणि डोळं झाक बघ पोरी, डोळं झाक चल लवकर डोळं झाक, झाक डोळं, ए बापानं तुला आयुष्य दिलंय बघ पोरी, बापानं तुला आयुष्य दिलेलं आहे, ए आता फक्त एक मिनिट बापासाठी दे, आणि पोरी डोळ्यासमोर आण ग, तू 1.5 वर्षाची असताना ए तुला मिठीमध्ये घेणारा तो बाप डोळ्यासमोर आणपुरी आणपुरी, ए तुझ्या गालाचं मुख घेणारा तो बाप डोळ्यासमोर आणपुरी, माझी लक्ष्मी लक्ष्मी म्हणून तुला अंग खांद्यावरती खेळवणारा तो तो बाप डोळ्यासमोर आणपुरी, ए आण डोळ्यासमोर आण आण डोळ्यासमोर, ए पुरी बाप डोळ्यासमोर आण ग पोरी, हे आण आला का तुझा बाप डोळ्यासमोर, आता तुझं डोकं, आता तुझं डोकं टेकव बापाच्या चरणावर टेकव पोरी, बापाच्या चरणावर तुझं डोकं टेकव पोरी, बापाच्या चरणावर तुझं डोकं टेकव पोरी, बापाच्या चरणावर तुझं डोकं टेकव पोरी, हे पोरी हे, आणि बापाला आता कडकडून मिठी मार पोरी, बापाला आता कडकडून मिठी मार, मार मिठी पोरी मार मिठी, बापाला कडकडून मिठी मार, आणि सांग बापाला, सांग बापाला पप्पा, पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा, 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 पप्पा मी तुमची मान कधीच झुकू देणार नाही, पप्पा मी तुमची मान कधीच झुकू देणार नाही, ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्या आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा, त्या आत्मविश्वासानं मी घरी परत येईन, हे माझं शिकण्याचं वय आहे पप्पा, मी शिकेन, मी मोठी होईन, मी स्वतःच्या पायावर उभी राहीन पप्पा, मी स्वतःच्या पायावर उभी राहीन, सर्व मंगल आहे सर्व आनंद आहे, हात खाली घ्यायचा आहे,
हात खाली घ्यायचा आहे. सर बसा बसा, तिथेच बसा, थोडा वेळ तिथेच बसा, सगळे खाली बसा. हा आजपासून आहे, आजपासून एक ही माझी लेख आणि एक ही माझं लेकरू बस. प्रत्येक श्वास एकच ध्यास, चला आता माणूस घडवूया. प्रत्येक श्वास एकच ध्यास, चला आता माणूस घडवूया. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. सब मंगल है, सब आनंद है, सब आनंद है. कुठल्या लेकीला आपल्या बापाबद्दल बोलायचं आहे? दोन शब्द फक्त लगेच. यस, इथं प्रत्येकाला बोलायचं आहे. आज हंबरडे फुटतायत, ऊर भरून आलाय, पण एक दोन लेकी इकडून आणि एक दोन मुलं इकडून. हा यस प्लीज, का शांत बसायचंय मला, आवाज नाही पाहिजे. दोन मुलं पाहिजेत मला, या लवकर. आणि दोन लेकी आपल्या बापाविषयी, आजच्या कार्यक्रमाविषयी, असुरे चप्पले वरती. सब आनंद है, सब मंगल है. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. आजचं हे दर्शन तुम्हाला मिळालं बापाचं, हे फक्त आणि फक्त दात्यांच्यामुळे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्यामुळे मिळालं. हे तितकंच सत्य आहे. यस, एक भावाला कुठं न सोडता मला सोडलेलं आहे एका मुलासारखं. कधी नाही कुठं विचारलं की मला कुठं जाव तेच, कुठं काय करतेस काय नाही. एक विश्वास असतो तो बापावर की तो आहे माझ्यावर, तो आहे. मी त्यांचा कधीच नाही विश्वास तोडू शकत आणि माझं लग्न झालं तरी पण मी त्यांना कधी सोडणार असं विचार पण मी करत नाही की माझं लग्न कधी होईल. आणि मला नाही करायचं लग्न, अजिबात नाही करायचं. माझ्या पप्पांवर माझं खूप प्रेम आहे. किती अपयश आलं किंवा काय आलं मी माझ्या पप्पांना कधी सोडणार नाही. आता त्यांच्या किती कर्ज असू द्या पण ती मी स्वतः फेडील. पण माझ्या पप्पांना मी कधी सोडणार नाही. माझा जोपर्यंत भाऊ माझा जीव आहे तोपर्यंत मी त्यांना कधी सोडणार नाही. माझ्या पप्पांवर माझं खूप प्रेम आहे. त्यांच्या आई बापांनी त्यांना शिकवलं नसेल तर काय झालं, पण ते मला शिकवतात मला खूप अभिमान आहे. एवढंच बोलते मी. माझे पप्पा इथं असत तर आता ते स्वतः मला घेऊन रडले असते, पण माझे पप्पा इथं नाही. माझं नाव किरण रामदास आठवड, मी कर्नाटकातून आलो. मी शपथ घेतो की मी स्वतः माझ्या पायावर उभं राहून आणि मी माझ्या आई वडिलांचं नाव या जगात या विश्वात मोठं करणार असं मी कधीच गोष्टी करणार नाही की माझ्या आई वडिलांची मी कधीच मान खाली घालून घालणार नाही. जर माझे वडील या जगात नसले तरी मी त्यांचे विचार मी कधीच विसरणार नाही, त्यांचे संस्कार कधीच विसरणार नाही. कारण की आई वडिलांमुळं तर आपण आज घडलो. म्हणून आज हंकारे सरांच्या बद्दल आम्हाला आई वडील काढले, त्यामुळे मी आई वडिलांची कधीच मी खाली मान घालू देणार नाही. आणि मी शपथ घेतो की इथून पुढे दररोज मी माझ्या आई वडिलांचे दररोज पाय पडत जाईन आणि त्यांना कधीच अटक करणार नाही की बाबा मला हे आणून द्या. आणि इथून पुढे मी दररोज अभ्यास करणार आणि अभ्यास केल्यानंतर मी आई वडिलांना विचारणार, आई बाबा माझे अभ्यास घ्या, बाबा माझे
अभ्यास घ्या. पण वडिलांना माझा वेळ एवढा नसतो की माझ्या बापा 8 वाजता घरातून बाहेर गेले की रात्री 9 येतात. बाप म्हणत असतो पोरा स्वतः शिक, स्वतः पायावर उभं राहा, तुझ्यासाठी काय तुझ्या अख्ख्या जगासाठी मी तुला काही पण आणून देऊ शकतो, फक्त तू शिकून मोठा हो आणि या जगात तू अशीच कोणती गोष्ट करू नको, फक्त आमची मान खाली घालवू नकोस असं मला ते सांगत असतात. त्यांना वेळ नसल्यामुळं आम्ही कधीच बोलत नसतो, त्यामुळं आमची आमच्या आणि बाप्पांची कधीच भेटत नसतात. पण अहंकारी सरांबद्दल मला आज खूप काही कळालं की आई वडील समजून घेताना मी दररोज आई वडिलांशी मी प्रामाणिकपणा वागेन आणि मी ते सांगतो थांबतो. माझं नाव अभिज्ञा जयराज कारंडे. माझे पप्पा कधी मला काही वाटून देत नाही, मला काय पाहिजे असले तर लगेच आणून देतात आणि मी आणि पप्पांना हे आहे पप्पा बोलले तू पोलीस झाली तर मला खूप काय तरी वाटत, तू होऊन दाखव ना मी होऊन दाखवणार. जीवनातला एक प्रसंग सांगतो. मी आणि माझा मित्र एकदा गोरमध्ये ना बाजार घ्यायला आलो आणि बाप्पांचा फोन आला, तू काय खाल्लं का बा? ते म्हणले बघा जाऊ तू पहिलं खा. तो म्हणून प्रसंग आठवतो. मी तुम्हाला सर एवढं सांगतो, या माझ्या बहिणी कधी कुणावर पळून जाणार नाही आणि ही माझी भाव कधीच कुठल्या पुळीवर पुळींवर अन्य करणार नाही एवढं मी ते सांगतो. शेवट प्रतिक्रिया व्यासपीठावरील उपस्थित आदरणीय मान्यवर व समोर बसलेले माझे विद्यार्थी मित्र हो, माझे नाव उपासना महेंद्र शिवतरे. मी राजा रघुनाथराव विद्यालय भोर इयत्ता 8वी मध्ये शिकते. आज आदरणीय श्री वसंत अहंकारे सरांनी जे काही अतिशय सुंदर मार्गदर्शन केले, सर्व प्रेरणादायी त्यांचं मार्गदर्शन होतं, त्याबद्दल मी माझ्या शाळेच्या वतीने व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानते. त्यांनी जे शिकवले आदर्श त्याच्यावरती चालण्याचा मी आज पूर्णपणे प्रयत्न करेल आजपासून आणि माझ्या इथून पुढील आयुष्यात मी कधीही चुकीचं पाऊल टाकणार नाही याचा मी पूर्णपणे काळजी घेईन. आणि मला आज अभिमान वाटतो की माझे पप्पा हे एक शेतकरी आहेत. सगळ्यांचे जरूर का सगळ्यांचे पप्पा असे कामाला असतात, नोकरी करतात, पण मला आज इथं उभं राहून मला अभिमान वाटतोय की माझे पप्पा शेतकरी आहेत म्हणून. इथे माझे पप्पा हजर नाही आहेत, पण माझे पप्पा मी इथं सांगते, माझे पप्पा तिथं
डोंगरावरती भिजत उभे असतील, गुरांच्या मागे भिजत उभे असतील. मला त्यांना आता हिथं नाही येते, पण माझे वक्तृत्व मी करत होते, पण माझ्या असं कोणतं पण भाषण नव्हतं की त्यांचा मला सपोर्ट नव्हता. दरवेळेस जे काही भाषण असो, मी तालुका स्तरावरती पण माझा तृतीय क्रमांक आला, पण ते भाषण जर त्यांनी लिहून दिलं नसतं ना, तर मी कुठंच काय नंबर चालला नसता माझा. शिवाय माझ्यामध्ये जी डेअरिंग आहे ती त्यांनीच हे केलं. आणि मला आज इथं उभे राहून मी त्यांना सांगते की मला ते त्यांची अशी इच्छा आहे की मी एक व्याख्याती आणि एक कीर्तनकार बनावा. मी इथून त्यांना शब्द देते की मी त्यांची मी कीर्तनकारही बनेल, व्याख्याती बनेल आणि एक डॉक्टरही बनवून दाखवेन. धन्यवाद. नमस्कार, मी मानसी दत्तात्रय आत्यागिरे. माझे पप्पा एक शेतकरी आहेत आणि त्याच्यावरच कर्ज काढून पप्पांनी एक हॉटेल टाकलं. आणि माझं एक स्वप्न आहे, जसे प्रत्येकाचं स्वप्न असतं तसं माझं सुद्धा एक स्वप्न आहे की पप्पांना लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरवायचं आणि ते मी स्वप्न पूर्ण करणार आहे. दोन मिनिट. नमस्कार, मी प्रज्ञा कैलास गिरे. माझे पप्पा शेतकरी पण आहेत आणि गाडी पण चालवतात. सकाळी 4 वाजता कधी कधी 5 वाजता लवकर निघून जातात. एक दिवस पण बोलायला भेटत रात्री येतात, पण शाळेतून आल्यामुळे बोलायला भेटत. आजपर्यंत 90% खाली कधी मार्क नाही पडले, पण मार्कांपेक्षा त्यांनी कधीच विचारलं नाही याबद्दल. पण त्यांना जे सांगायचे ते बोलायचं, ते बोलायला वेळ पण भेटत नाही. रविवार एकच असतो तेव्हा बोलायला भेटत, पण ते पण आता भेटत नाही. मी आधी आमच्या गावच्या शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धा करायचे, त्यात भाग घ्यायचे. पण आरआरला आल्यापासून बोलायला भेटत पण एवढी हिंमत होत नाही. आमच्या क्लास टीचर निगडे मॅडमला शास्त्री सरांनाच हे सांगायचे, मला बोलायची संधी द्या, पण मला तेव्हा वाटायचं नाही. पण त्यांचं कष्ट स्वतःच्या डोळ्यांनी कधी जेव्हा एकदा मार्केटला त्यांच्याबरोबर गेले तेव्हा पाहिलेले. आज आमच्याकडे पैसे आहेत, गाड आहेत, पण त्यांच्याशी बोलायला वेळच नसतो. माझा भाऊ इथे नसतो, सैनिक शाळेत आहे. फक्त त्याने चांगले शिकवत चांगले संस्कार व्हावे म्हणून त्याला सैनिक शाळेत टाकले. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे, तरी तो नसला तरी त्याची आठवण येते थोड्या थोड्या वेळांनी. आणि वडील काय असतात समजते मला. शेवटच्या 2 प्रतिक्रिया. नमस्कार, माझे नाव पायल किसन गोरे. इयत्ता 10वी मध्ये मी शिकत आहे आरआर शाळेत. माझा उल्लेख हाच आहे की आज अहंकारी सरांनी मला आई बाबाबद्दल जाणून दिलं की कसं आपण आईबाबा सोबत वागलं पाहिजे, कसं त्यांच्या व्यक्ती हे केलं पाहिजे, त्यांचं कर्तृत्व. माझ्या आई बाबाचं स्वप्न हेच आहे की माझे बाप पण काही एवढे मोठे हे नाही आहेत वगैरे, शेतकरीच आहेत. माझे आई बाप जास्त काही शिकलेले नाही आहेत. पप्पांची 7वी झाले, आईची 2री झाले. माझ्या आई बाबाचं एवढं स्वप्न आहे की बाबा कुणी काय नाही केलं तरी चालेल, तू फक्त माझ्यासाठी केलं पाहिजेत. की माझ्या आईचं स्वप्न आहे की मी फक्त तिला चांगल्या ह्याच्यावरती गेलं पाहिजे. तिला असं वाटतं की तिने माझ्यासाठी पोलीस बनलं पाहिजे, तिचं हे स्वप्न मी नक्की पूर्ण करेन. आणि माझी हीच भाऊ बहिणींना इथं जमलेल्या सर्वजणांना विनंती आहे की जे अहंकारी सर बोलले आता, खरं असं आहेत आजकाल मुली की बाप म्हणजे त्यांना बापाचं कर्तृत्व किंवा अजून काही गोष्टी केलेल्या समजत नाहीत वगैरे. पण नका ना आहेत ना आपल्यासाठी आई बाप, आपले आई बाप कशाला कुणाच्या. आज नऊ ते आपलं लग्न होणारच आहे ना,
का मग कशाला नको त्या वयात नको ती करताय नाटकं करताय असं नाही झालं पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. तिघे यावरती तिघे ऐक खाली यायला लावू नको मला. एक जण बोला सगळे उभे राहायचं. माझे नाव अंकिता भीमाजी गायकवाड. मला आई नाहीये. मी म्हणजे माझे पप्पा आम्ही सात बहिणी आणि एकच भाऊ आहे 8 नंबर. आणि माझे पप्पा आई आणि वडील दोन्ही बनून राहतात. आम्हाला कधीच आईची कमी भासू देत नाही. आम्ही माझे भाऊ जन्म माझ्या भाऊनी तर आईला सुद्धा बघितली नाही. 8 दिवसाचे तिथे आईने माझ्या श्वास वाढला. त्याला आज आईची आईची माया आम्ही बहिणी देतो. आता 3 महिन्याचे लग्न झाले. आता मी एकटीच आता बाहेर शिक्षणासाठी गेले बहिणी. आता मी एकटीच घरी असते. कॉलेजला याच्या आधी सगळं करते मी. पण लेकरांनो हा तुमचा घरातला बाप आहे. ही घरातली आपली आई आहे आणि मी खूप छान आहात. तुम्हाला कळतं आई बाबू सगळं काही तुम्हाला कळतं. बस हेच जाणून द्यायचं होतं. हे तुम्ही जाणून घेतलात. शेवटची प्रतिक्रिया इथं आपण थांबायचं आहे. तो नमस्कार. माझं नाव रितिका राज कपूर गुप्ता. मी 11वीमध्ये शिकते. तसं सरांनी सांगितलं आई वडील काय असतात. मला पप्पा नाही आहेत. जेव्हा मी 7वीत होते तेव्हा गेले. जसे सरांनी सांगितलं की आई वडील काय असतात. मला माहिती नव्हतं की आई वडिलांची आई वडिलांनी आपल्यासाठी काय काय केले. मला हे पण नव्हतं माहिती की आपल्यासाठी आई वडिलांनी काय काय केले. माझे पप्पा नाहीये. जेव्हा मी 7वीत होते तेव्हा ते गेले. रात्रीचे 2 वाजता उठले जेव्हा मी आजारी होते. माझी पर्वा स्वतःची पर्वा न करून त्यांनी माझी पर्वा केली. माझ्या भावापेक्षा ते मला लाड करत होते. मला जे पाहिजे ते सगळं दिलं. सगळ्यात जास्त पप्पांचा माझ्यावर विश्वास होता. त्यांनी माझ्या पप्पांनी माझ्या भावानं एवढं लाड नाही केलं जेवढं त्यांनी मला केलं. मला नव्हतं माहिती की माझ्या पप्पा एवढे महान आहेत. जसं सरांनी सांगितलं कोणीतरी खरं म्हणले ज्या वस्तूची किंमत आपल्याला तेव्हा कळते जेव्हा ती आपल्याकडं नसती. माझे जेव्हा पप्पा गेले तेव्हा कळलं मला पप्पा काय असतात. बस तिघी बस खरी बस. जे होतं ते होतं. ज्या लेकींना असं वाटतं की मला बाप नाही. मी तुमचा बाप तर आहेच पण तात्यांच्या रूपानं आणि तात्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सहकारी सगळे तुम्हाला अगदी बापासारखे नाही तर तुमचा बाप आहेत. आयुष्यात कधी खचू नका. कधी काय लागलं तर आज या विचार मंचावरून मी शब्द देतो. आपण त्यांच्या समोर उभं राहा लेकरांनो आणि आई बाप समजावून घ्या. बस लेकरांनो परिवर्तन फक्त आपल्यामध्येच होतं असं नाही. परिवर्तन हा शब्दच खूप मोठा आहे. आज तुमच्या डोळ्यात आलेले हे परिवर्तनाचे जे अश्रू आहेत त्या अश्रूंनी पुन्हा एकदा तात्यांना घायाळ केलेलं आहे. आजपर्यंत तात्या करतच होते पण मी ही चिठ्ठी माझ्या हातात येण्याच्या अगोदरच मी शब्द तुम्हाला दिला होता की बापासारखे नाही तर ते तुमचा बापच आहेत. पण तात्यांनी आता मला इथं सांगितलेलं आहे की ज्या लेकरांना खरोखरच बाप नाही आणि त्यांना शिकण्याची जिद्द आहे त्या लेकरांचा सगळा खर्च तात्या करणार आहेत. लक्षात घ्या.
आणि जोपर्यंत या राष्ट्रात अशी माणसं आहेत, त्या माणसांच्या अगोदर मी एक शब्द जोडतो, देव माणसे. ते कुठल्या पक्षात काम करतात मला माहिती नाही, मी राजकारणातला माणूस नाही, पण ते नक्कीच लोकांच्यासाठी काम करतात हे मात्र तितकंच सत्य आहे. आणि अशा देव माणसासारखी माणसं या राष्ट्रात आहेत, तोपर्यंत या राष्ट्राकडं तिरक्या नजरेनं बघण्याचं कोणाचं धाडस होणार नाही. तात्या आपण मला इथं बोलवलं आणि आपल्या